श्रोते हो नमस्कार। श्री कौस्तुभ परांजपे आणि श्री रोहिणी सौभाग्यती रोहिणीताई परांजपे यांना मी अशी विनंती करते की फोटोच्या समोरची समई प्रज्वलित करावी। महालक्ष्मी मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमात व्यासपीठावरील सर्व कलाकार, ध्वनी व्यवस्थापक, दृश्य चित्रीकरण करणारे विशेष निमंत्रित अजून पोचायत आहेत आमचे, पण एक जोडी आलेली आहे वर्षाताई पिंपळगावकर आणि पिंपळगावकर काका। आणि आपणा सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत। तुम्ही असल्याशिवाय कार्यक्रम पुढेच जाणार नाही। सस्नेह नमस्कार आणि आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मुख्य म्हणजे आज आपला 76वा स्वातंत्र्य दिन आहे। 150 वर्षाच्या गुलामगिरीतून याच दिवशी 1947 साली आपण मुक्त झालो हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। तसंच आज अखंड भारताचं स्वप्न पाहणारे योगी अरविंद यांचा जन्मदिवस आणि स्वातंत्र्य विचारांनी भरलेले आणि स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेले परमहंस स्वामी स्वरूपानंद आणि रामकृष्ण परमहंस या दोघांचा महानिर्वाण दिवस। या सर्वांना आणि आपल्या परमप्रिय मातृभूमीला अभिवादन करून आपण पुढे जाऊया। एकदा आपण मला वाटतं म्हणूया वंदे मातरम, भारत माता की जय। नैसर्गिक आपत्तींपेक्षा खूप मोठं संकट आज आपल्या दारामध्ये उभं आहे। आपल्या हिंदू असण्याच्या अस्तित्वालाच त्यांनी हात घातला आहे। शांतीदूतांनी त्यांच्या जाहीरनाम्यात असं जाहीर केलं आहे की 2047 भारताचा प्रवास दारुल हर्बकडून दारुल इस्लामकडे जाणार आहे। म्हणजे आपण हिंदू असलेले पण इस्लाम राष्ट्र असं होणार आहे आणि असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। पुढील काही वर्षात आपल्याला कोणत्या संकटाचा सामना करायचा आहे याचं गांभीर्य मला वाटतं तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल। आपण अशी आत्ता परिस्थिती आहे म्हणजे आम्ही आता प्रौढ किंवा अतिप्रौढ नाही आहोत पण प्रौढ 70 पार केलेले तरुण किशोर सगळ्यांचंच काय झालं आहे, पिझ्झा बर्गर आणि संस्कृतीमुळे शारीरिक पातळीवर सक्षम कोणी नाही। आपण घरात हल्ली नारळच फोडत नाही कारण आपण तयार खोवलेलं ओलं खोबरं आणतो, नारळ फोडायचं साधन आपल्याकडे नाही। खालीवर करायची पुली असते त्याच्यावर आपण कपडे वाळत घालतो त्यामुळे आपल्या घरात काठी पण नाही। उद्या आपल्यासमोर जर कोणी आपल्याला उभं राहिलं मारायला किंवा आपल्या मुलीबाळींना ओढून न्यायला तर आपण कसा प्रतिकार करणार त्याचा, ह्याचा तुम्ही सर्वांनी सक्षम रीतीनं आणि गांभीर्याने विचार करावा अशी ही वेळ आहे। अजून वेळ गेलेली नाही पण ह्या दृष्टीने नक्कीच आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा आहे। तो जर आपण केला नाही तर आपण संरक्षण करू शकणार नाही आणि केवळ बघ्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि ते अतिशय अवघड आणि वाईट परिस्थिती आहे। एक मात्र मार्ग आहे ह्याच्यावर आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायची आहे। नो हिंदी नो बिझनेस हा विचार खूप रुजला बघा तेव्हा, आणि ह्या विचाराचा लोकांनी आनंदाने पाठपुरावा केला आणि आताही तो करायला पाहिजे। आपण व्यावसायिक पातळीवर कुणाशी व्यवहार करतो हे सूक्ष्मरितीने जाणून घेतलं पाहिजे कारण आता लोकांनी ना नावंसुद्धा त्यांच्या काय व्यवसायाशी निगडीत आपल्या देवांची किंवा आपल्यासारखी आडनावं अशी लावायला सुरुवात केलेली आहे। मध्यंतरी इथे धन्वंतरी सभागृहाच्या एका फाटक नावाच्या दुकानदारांबद्दल काय झालं तुम्ही सर्वांनी वाचलं असेल, तर हे आपण बारकाईने पाहिलं पाहिजे। याशिवाय नुकतंच घडलेलं मेवातचं उदाहरण पण आपल्यासमोर आहे। आपण सगळे सहिष्णू होतो, जगा आणि जगू द्या हीच विचारधारा आपण मानतो, पण म्हणून आपल्या संतांनी सांगून ठेवलं आहे तसं आपण वागायला पाहिजे। खटासी असावे खट हे आपण विसरायला नाही पाहिजे। असो
आजच्या दिवसाच्या अनुषंगाने आलेले हे विचार मांडले. आजचं आपलं सरकार आहे ते या सर्व परिस्थिती हाताळायला सक्षम आहे, परंतु आपण त्यांना भरघोसपणे पाठिंबा मात्र द्यायला हवा. मला असं वाटलं होतं की ह्या विचाराला टाळ्या वाजायला पाहिजेत. कारण तुम्हाला हा विचार पटलाय का नाही हे मला कसं कळणार ना. आता मात्र आपण आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा तिसरा कार्यक्रम आहे. आपण सगळ्यांनी दिलेल्या भरघोस मदतीमुळे, आर्थिक सहाय्यामुळेच आम्ही हे करू शकतो आहे, त्यामुळे आपण सर्वांचे आभार. आता आजच्या ज्या कीर्तनकार आहेत त्या म्हणजे खरं सांगायचं तर प्रसिद्धच आहेत. त्यांचा इतका एक व्हिडिओ व्हायरल झाला ना, 155,000 व्ह्यूज आहेत त्याला. त्यांचा परिचय करून देते. आणि चारुदत्त आफळेबुवांनी इतकी छान सोय करून दिली आहे ना, बकरणबुवांचा परिचय पण मी त्यांच्या मुलाखतीतून घेतला आणि ह्यांचाही परिचय मी त्यांची मुलाखत ऐकूनच तो आज तयार केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील 400 वर्षांची कीर्तन परंपरा असलेलं रहिमतपूर हे गाव, इथे रोहिणीताईंचं बालपण गेलं. घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होतं, वडील शिक्षक, आईला संगीताची उत्तम जाण आणि आध्यात्मिकचीही ओढ होती. घरामध्ये पायीवारीची परंपरा आजही जपली जाते. वडील शिक्षक असल्याने लहानपणी शाळेत भाषणाची ते तयारी करून घ्यायचे आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये सभादीटपणा आला. वडिलांच्याच प्रेरणेने इयत्ता 5वीच्या सुट्टीमध्ये 7 दिवसाच्या कीर्तन शिबिरात हरिभक्तपरायण कीर्तन कलाशेखर आदरणीय नारायणबुवा काणे यांचा त्यांना सहवास लागला. प्रसंगी त्यांनी मांडीवर बसूनही त्यांना शिकवलं आणि त्या दोघांमध्ये आजोबा आणि नात असं नातं निर्माण झालं आणि त्या शिबिरात पहिला क्रमांक मिळवून त्या घरी परत आल्या. पुढची गोष्ट ऐकलीत ना तर खरंच म्हणजे आता त्यांची कन्या त्यांच्या वाटेवर आहे असं मी बुवांच्या त्या ह्याच्यात ऐकलं. ते पण छान आहे, कारण हे सगळं टिकलं पाहिजे, कारण हे प्रबोधनाचं माध्यम आहे. त्याच्यातही ह्या लोकांनी हल्लीची जी ॲप्स आहेत वेगळे वेगळे, म्हणजे मला हे माझ्या मुलांनी सांगितलं की इथे आता 100, 150, 200 माणसं असतील, पण हेच तुम्ही काय ट्विटर, यूट्यूब आणि वेगळे वेगळे ॲप जर वापरलेत तर एका वेळेला तुम्ही 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचू शकता, त्याचा अवलंब केला पाहिजे. 11व्या वर्षी त्यांनी पहिलं कीर्तन केलं. त्यांच्या घरी गंगापूजनाचा कार्यक्रम होता आणि त्यांनी वडिलांकडे हट्ट केला. वडील त्यांना म्हणाले की अगं 7 दिवस शिकल्यावर काय असं कीर्तन करायला येतं का, पण ती म्हणली नाही मला करायचंच आहे. आणि वडिलांनी सगळा संच जमवला साथीदारांचा आणि ते कीर्तन उत्तम रीतीने केल्यामुळे खूप प्रसिद्ध झाल्या त्या बालकीर्तनकार म्हणून आणि त्यांना हे क्षेत्र आवडायला लागलं. प्रत्येक सुट्टीचा उपयोग करून कीर्तन कलेमध्ये त्या पारंगत होत गेल्या. सासर माहेरच्या दोन्ही कुटुंबातून त्यांना सक्रिय पाठिंबा मिळाला, याच क्षेत्रातील अनुकूल जोडीदार मिळाला आणि बघता बघता त्या लोकप्रिय झाल्या. आदरणीय हरिभक्त परायण आपामार्जने बुवांच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक स्पर्धा झाली होती आणि त्याच्यात 20 मिनिटात कीर्तन सगळं संपवायचं होतं. त्यामध्ये 5 परीक्षकांचं मंडळ होतं, मातब्बर कीर्तन गायन नाट्य इत्यादी क्षेत्रातली परीक्षक होते तिथे. आणि तेवढ्या कमी वेळात त्यांना ते कीर्तन त्यांनी अतिशय पूर्ण केलं आणि परीक्षकांना ते हृदयाला भिडलं. आपले दुर्दैवानी आत्ता आपल्यामध्ये नसलेले अभिनेते आनंद अभ्यंकर यांनी त्यांचं वेगळं कौतुक केलं. ते त्यांना असं म्हणाले की सगळी कीर्तनं ऐकली ती स्पर्धेची वाटत होती, तुमचं कीर्तन मात्र मी कार्यक्रम ऐकतो आहे असं वाटलं. 20 मिनिटात एखादी गोष्ट मांडणं हे फार अवघड आहे. हा त्यांच्या आयुष्यातला एक कृतार्थतेचा क्षण म्हणून त्यांनी नोंदवला. तसंच जे आपल्याला शिकवता आहेत चारुदत्त बुवा आफळे राष्ट्रीय कीर्तनकार, त्यांनीच त्यांची मुलाखत घेतलेली, हाही त्यांना खूप भारावून टाकणारा क्षण होता. गेली 21 वर्ष त्या संपूर्ण महाराष्ट्रात आपली कीर्तनकला सादर करतायत. मगाशी मी सांगितलंच की 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या कीर्तनाला पसंती दिलेली आहे. लोकांच्या आग्रहावरून नारदीय कीर्तन करत असतानाच आता त्या गेली 5-6 वर्षापासून वारकरी कीर्तनही करायला लागलेली आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळी जी शिबिरं होतात, आपल्याला माहिती इथे नारद मंदिरात वासंतिक वर्ग असतो, त्या वर्गामध्ये त्या मानद शिक्षक म्हणून आणि स्वयंसेविका म्हणून काम करतात. त्यांची अशी इच्छा आहे की नारदीय आणि वारकरी याबरोबरच रामदासी पद्धतीचं कीर्तन, दत्तसंप्रदायी कीर्तन
अशा विविध पारंपरिक कीर्तन कला आपल्याला आल्या पाहिजेत, आपण आत्मसात केल्या पाहिजेत असं त्यांचं ध्येय आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण हार्दिक त्यांना शुभेच्छा देऊया. सुहास्य वदना, गायनातलं माधुर्य, अतिशय अभ्यासू आणि व्यासंगी आणि साभिनय वक्तृत्व अशा सर्व गुण संपन्न कीर्तनकार आज आपल्याला लाभलेले आहेत. मी पुढची सूत्र वासंतीकडे देते आणि राधिका बेडेकर यांना पुढे यायची विनंती करते. श्रीराम. आमच्या मंडळाला 25 वर्ष झाली, त्याच्याबद्दल खूपच सुंदर कार्यक्रम झाले आत्तापर्यंतचे दोन, अतिशय दिमाखात आणि थाटात पार पडले. तसाच आजचाही कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडणार आहे याची अधिक खात्री आहेच. आणि त्यानिमित्ताने खरं तर जो सत्काराचा कार्यक्रम नंतर असतो कार्यक्रम संपल्यावर, पण नंतर तुम्ही इतके भारावून जाणार आहात माहिती आहे, तर त्याच्यानंतर तो ओरखाडा उठल्यासारखा सत्काराचा कोरडा कार्यक्रम नको असा विचार केला. आणि म्हणून आपण सत्कार आधीच करूया आणि जी मनापासून करायची कृती आहे ती आधी उरकून घेऊया. त्यामुळे म्हणून आम्ही सत्काराचा कार्यक्रम आधी ठेवला. तर मंडळातर्फे आपण आधी त्यांचा सत्कार करूया. मी राधिकाला विनंती करते की प्रथम रोहिणीताई परांजपे यांचा सत्कार करावा. तर श्रीयुत कौस्तुभ परांजपे. अधिक मासानिमित्त ह्या दाम्पत्याचाही आपण सत्कार करतोय. नंतर तबल्याची साथ करणारे मिलिंद तायवाडे यांचा सत्कार करूया. नंतर पखवाजवर प्रसाद भांडवलकर. आपल्या आपल्याला त्यांच्या वडिलांचा जास्त परिचय आहे, नंदकुमार भांडवलकरांचा, पण आज त्यांचे पुत्र इथे आलेले आहेत. नंतर तालवाद्याचा साथ करणारे सूरज तरटे. माईकची व्यवस्था सांभाळणारे श्री सागर खांबे. व्हिडिओची व्यवस्था करणारे श्रीयुत अमित पटवर्धन. अधिक मासानिमित्त दोन प्रमुख पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचाही सत्कार करूया. प्रथम श्रीवसऊ पिंपळगावकर. देवी भागवत सप्ताह जेव्हा झाला तर तेव्हा त्यानिमित्त देवीच्या फोटोंचे वेगळे वेगळे जे अनेक फ्लेक्स बोर्ड आम्ही लावले होते ते आम्ही सगळे या काकांकडनं आणले होते. त्यांनी तेव्हा खूपच सहकार्य केलं होतं. माझी मैत्रिणी अतिशय जवळची रोहिणी जोशी, तिच्या वतीने मी त्यांना देते. आणि श्रीवसऊ ग
गोविंदराव बेडेकर बेडेकर श्रीयुत बेडेकर नाही आहेत, पण आता राधिका त्यांच्या वतीने घेईल. गेली 32 वर्ष बेडेकर गणपती मंदिराच्या रामनवमी महोत्सवात मी सूत्रसंचालन करत आले, आणि त्यामुळे मी एका गृहिणीकडून माझा एक काहीतरी वेगळं मला व्यक्तिमत्व मिळालं. इतकं ते माझ्या अंगावर चढलं की मला रस्त्यानेसुद्धा लोक बेडेकर म्हणून हाक मारायला लागले. आणि मग मी मंगलताईचा बदर झाला आणि मी बेडेकरांची दुसरी माहेरवाशिण झाले. ह्या लोकांनी आजपर्यंत माझ्यावर इतकं प्रेम केलेलं आहे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं शक्य नाही. हा प्रातिनिधिक सत्कार आहे. कीर्तनाला सुरुवात करूया. श्रीराम रामकृष्ण हरी. रमणीरिव तमसान् राशिं नाशयति विघ्नानां. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डलानां तरुणतुलसीमारा कन्धरं कञ्जने सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. करजोडुनी पायी ठेवितसे माथा तुका विनवी पंढरे नाथा. रंगी ओढवावी रंगकथा पुरवी मनोरथा मायबापा तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे. कुंडली कवरला हरिविठ्ठल बुलाश्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की जय जय. रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया जय जय राम कृष्ण
रूप पाहता लोचाई, 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 रूप पाहता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम।
परमेश्वर स्वरूप, आपण सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करते. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. या ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे परब्रह्मस्वरूप महेश स्वरूप असलेले आपण सर्व बहुश्रुत श्रोतृवर्ग, त्यात कोथरूडमधल्या पुण्याही सभागृहात मी कीर्तनाला उभी आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे एक श्रोता हजारो श्रोत्यांचं काम करतो. गंगेच्या पाण्यात उभं राहावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं त्याप्रमाणात ही ज्ञानाची गंगा माझ्या समोर आहे. त्यामुळे सुरुवातीलाच माऊली म्हणतात, जे जगा धाकुटे होई जे तई जवळीक माझी. ते धाकटपण आपलं मला घ्यायला कायम आवडेल. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते आणि निरूपणाला सुरुवात करते. आजचा दिवस महान आहे, आजचा क्षण सुंदर आहे. आपण सर्व गुणीजन जाणते श्रोते माझ्या समोर आहात. मी असं समजते माझ्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान सर्वतोपरी आपण श्रेष्ठ आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादासाठी इथे उभी आहे. कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेले आमचे चारही साथीदार मनापासून सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. अनेक कीर्तनकारांना वाजवणारी साथीदार, अनेक गायक कलाकारांना वाजवणारी ही मंडळी आहेत, साथ करणारी ही माणसं आहेत. आणि आज माझ्या परमभाग्यानी अशी साथ माझ्या वाट्याला आली आहे. ज्यांच्या निमित्ताने आपण सगळे इथे आलोत ते निमित्त आणि त्या निमित्ताबद्दल बोलायला थोडंसं मला शब्द एकत्र आणावे लागतील. खरं तर त्याकरता त्रास काही होणार नाही, ते शब्द आपोआप येतील, कारण इतकी संवेदना इथे आहे, इतकी भावपूर्णता इथे आहे. परम आदरणीय सौभाग्यवती शुभदा काकू नातू यांच्या माध्यमातून खरं तर, आणि नियोजन काय असावं, कशा पद्धतीने कलाकाराला एखाद्या संपर्क साधावा आणि कशा पद्धतीने अपडेट ज्याला मराठीमध्ये म्हणतात राहावं, कायम विसर नाही पडला पाहिजे समोरच्या माणसाला. 15 तारीख ठरलेली आहे म्हणजे इतकं सुंदर आणि प्रेमानी मायेनी अगदी जेव्हा पहिला फोन आला त्या दिवसापासून ते आजपर्यंत या कार्यक्रमासाठी त्यांची असलेली तळमळ मी अनुभवतीये, मी पाहतीये. LIC कॉलनी परिसर महालक्ष्मी मंडळ या मंडळातर्फे आयोजित असलेला, होऊ घातलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं मला अशक्य आहे. पण काकू ज्यांना श्रेय देतात अशी बेडेकर सर्व मंडळी, काकू बेडेकर काकू हजर आहेत. आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवर्ग मनापासून सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. बहुत लोक मेळवावे एक विचारे भरावे ही समर्थांची उक्ती आहे. आणि या उक्तीला अगदी साजेसं असं या मंडळाचं काम आहे. अष्टमीची महालक्ष्मीची पूजा आणि त्या पूजेच्या निमित्ताने विषयसुद्धा आजचा त्या पद्धतीनेच निवडला आहे. दिवसही सुंदर निवडला आहे काकूंनी. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सेवेला प्रारंभ करते. एकदा जय जयकाराचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचू द्या. निरूपणाचा अभंग, निरूपणाचा श्लोक म्हणते मी, समर्थ रामदास स्वामींचा मनोबोधातला अत्यंत सुंदर सर्वांच्या परिचित पाठांतरातला 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे. त्या श्लोकावर थोडा वेळ निरूपण आणि मग साजेशी दृष्टांत स्वरूपामध्ये आपण जी कथा आज पाहणार आहोत ती कथा, जी की सगळ्यांना माहिती आहे पण तरीसुद्धा, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. पुन्हा पुन्हा त्याच त्याच कथा आम्ही गातो, ऐकतो, त्यावेळी आमची भाववृत्ती तयार होते. तिथपर्यंत आम्ही जातो, पोहोचतो, तो भाव तयार होतो हृदयात. हा आनंद घ्यायला आपण सगळे इथे जमलेला आहात. सगळ्यांना वंदन करते आणि समर्थांच्या श्लोकांनी निरूपणाला सुरुवात करते. एकदा जय जयकार ठणकवून करा. जय जय रघुवीर भारत माता की. हा आवाज शेवटपर्यंत असा राहील याची अपेक्षा मी ठेवते बरं आपल्या सगळ्यांकडून, कारण 5 वाजल्यापासून आपण सगळे इथे बसलेला आहात. बराच वेळ घड्याळ पुढे सरकलंय, तरीसुद्धा माझ्या हातात असलेला जो वेळ आहे थोडंसं मागे पुढे होतं, मागे नाही पुढेच जातं, पण आपण सांभाळून घ्याल अशी खात्री आहे.
अगदी कंटाळा येईल इथपर्यंत नाही करणार. धनी सा ग म धनी धा
कीर्तनातली साथ. एकटा कीर्तनकार काही करत नाही, ही साथ सगळं कीर्तन पुढे नेत असते. आणि ही मंडळी ज्या पद्धतीने आज मला सांभाळून घेत आहेत, वाजवत आहेत, रंगदेवता कधीतरी प्रसन्न होते. आणि परम आदरणीय आज तबल्याच्या साथीला उपस्थित असलेले आमचे मिलिंद सर तायवाडे, मी नेहमी असे त्यांची ओळख करून देताना सांगते की ते माझे सर तर आहेतच. एस एन डी टी कॉलेजला ते स्वतः तबला शिक्षक म्हणून आहेत तिथे. आणि हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार आमचं गुरुस्थान चारुदत्तबुवा आफळे यांचा कायम उजवा हात कायम तबल्याच्या साथीला असलेले, वेळात वेळ काढून आज ते माझ्या साथीला इथं उपस्थित आहेत. पखवाजच्या साथीला आपले प्रसाद दादा, आणि इकडची साथ आपण सगळ्यांनी जशी मगाशी ओळख करून दिली तशी माझ्या घरची आहे, स्वतः उत्तम कीर्तनकार, अनेक कीर्तनकारांना साथी करणार आहात. आणि मी नेहमी सांगते तसं प्रपंचातही आणि इथेही दोन्हीकडे सांभाळण्याचं काम, त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद मागते. समर्थ रामदास स्वामींचा इकडे राहिलं सागर दादा आमचे, सूरज दादा मनापासून त्यांनाही वेगळा नमस्कार करते, कारण ही बाजूसुद्धा सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज प्रथम परिचय झाला आणि आज अत्यंत हौसेने ते बसलेत, मनापासून त्यांनाही वंदन करते. घरोघरी जावं भिक्षा मागावी, कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावे, खनाळा माझी राहे तेथे कोणीच न पाहे, अशा ठिकाणी जाऊन राहावं, उत्सव करायला सांगावं आणि दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो, लोकजीवनाचं लोकशिक्षणाचं अद्भुत असं काम ज्या एका जाणत्या द्रष्ट्या संताने अलीकडच्या काळामध्ये केलं, असे पंच प्राणांपैकी एक प्राण असलेले, कारण ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज आणि शक्तीमूर्ती समर्थ रामदास स्वामी, महाराष्ट्राचे पंच प्राण आहेत. बहिणाबाईंनी आपल्या या धर्म मंदिराच्या विकास प्रक्रियेची यात्रा काही शब्दांमध्ये सांगितली, अभंग प्रसिद्ध आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, धर्म मंदिराची इमारत उभी राहिली आणि ती इमारत बांधणारे असे भक्कम होते, पायाच 12व्या शतकात इतका भक्कम घातला होता ज्ञानराजांनी, त्या भक्कम पायावरती उभी राहिलेली इमारत पुढे नामदेवांनी विस्तार केला, नाथांनी खांब दिला, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुकोबाराय त्या धर्माचे कलश धर्म मंदिराचे कळस म्हणून शोभले आणि त्या कळसावर भगवी पताका फडकवण्याचं काम समर्थांनी केलं. क्षात्र तेजाची हिंदू धर्माची मृतप्राय असलेल्या समाजामध्ये चिरंतन संजीवनी पेरण्याचं काम समर्थांनी ज्या काळामध्ये केलं तो काळच इतका विलक्षण होता की आता हातात टाळ घेऊन बसायचं नाही, आता मंदिरामध्ये फक्त भक्ती करत बसायचं नाही, म्हणून दैवत सुद्धा निवडलं उपास्य, ते म्हणजे प्रभू रामचंद्र ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. आणि खरं तर आमच्या सगळ्याच देवतांच्या हातात शस्त्र आहे. मगाशी काकूंनी बोलता बोलता खूप छान मुद्दा मांडला की घरात अशा आता वस्तूच राहिल्या नाहीत की वेळ आली तर त्याचा शस्त्र म्हणून उपयोग करावा. सावरकरांचं प्रसिद्ध वाक्य आहे, शस्त्र पाप ना स्वयेचे शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. रावणाच्या हातात शस्त्र होतं, रामांच्या हातात शस्त्र होतं, पण आपण पूजा करतो ती कोदंडाची प्रभूंच्या, त्यामागचा हेतू काय आहे. त्यामुळे खऱ्या अर्थी देश जागृत करावा, उत्तिष्ठत जाग्रत या उपनिषदाच्या प्रमाणानुसार मृतप्राय समाजामध्ये संजीवनी देण्याचं काम या संतांनी केलंय. ज्या काळामध्ये ज्ञान कलंकित झालेलं आहे, शौर्य भयभीत झालं होतं, तारुण्य दिशाहीन झालेलं आहे, वार्धक्य निराधार झालं होतं, चारित्र्याची होळी पेटत होती, त्या होळीत आमचीच माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होती, आणि अशा वेळी सर्व संघाचा परित्याग केलेला हा महात्मा समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का म्हणून करचळत होता, अंतर्बाह्य तळमळत होता, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि बाहेर पडले अगदी 10-12व्या वर्षी,
लग्नाच्या बोहल्यावरून पळ काढला, स्वतः सावध झाले, जगाला सावध करायला बाहेर पडले. तळमळीने जगाला सांगितलं, अरे घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो, रामकारे म्हणाला. म्हणून जांबेतलं छोटस गाव, मराठवाड्यातलं ते छोटस गाव जांब नावाचं, जांब समर्थ, लहानपणी अचानक घरातनं नाहीसा झालेला नारायण, 5 वर्षाचं वय, संध्याकाळ सगळी मुलं घरी येतात, माझा नारोबा अजून कसा येत नाही म्हणून काळजाचा ठोका चुकतो माऊलीचा, राणूबाईंचा. आणि नारायणा कुठे गेलास रे, कुठे गेलास म्हणून सगळीकडे शोधायला निघाल्या. व्यायामशाळा, नदी, नदीकाठ, मारुती मंदिर, सगळीकडे शोधलं, कुठेच मिळेना. थकून घरी आल्या, शेजारची माणसं येऊन सांगायला लागली, राणूबाई काळजी करू नका, आमचे हे गेलेत नारोबाला बघायला. ह्या पूर्वीचा काळ बरं का, आता आम्ही कुणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही. पण लगेच सगळे जमा झाले, गावातली माणसं मशाली घेऊन शोधायला गेली, कुठेच सापडेना. एक क्षण असा आला, अंधार वाढत चालला, सुनबाईंनी सांगावं सासूबाई स्वयंपाकासाठी थोडं सरपण आणून देता का म्हणून अडगळीच्या खोलीत गेल्या. ठणवई होती हातात, त्या मंद धुसर प्रकाशात अचानक भिंतीवर एक आकृती दिसली, काळजात धस्स झालं, समोर पाहिलं नारोबा तिथं बसला होता. जवळ गेल्या, हलवलं, नारायण अरे काय झालंय तुला, काय झालंय, डोळे उघड. झोपलाय म्हणावं तर डोळे अर्धे उघडे होते, जागाय म्हणावं तर डोळे अर्धे मिटलेले होते, अर्धोन्मिलित नेत्र आहे, निश्चल मंद श्वासोच्छ्वास चालू आहे. पाणी मारलं तोंडावरती, बाहेर आणलं, नारोबा काय करत होतास. आणि 5 वर्षाचं लेकरू उत्तर देत, आई आई चिंता करीतो विश्वाची. वयाच्या 5व्या वर्षी विश्वाची चिंता करावी, राष्ट्रकारणाची चिंता करावी, हे अद्भुत सामर्थ्य फक्त समर्थांच्या ठिकाणी होत. ज्ञानोबांनी विश्वात्मक भगवंताकडं पसायदानाचं दान मागावं, मागणी करावी भगवंताकडं, उदात्त मागणं, देणारा तेवढ्या ताकदीचा, मागणारा तेवढ्याच ताकदीचा. आणि हे सगळं फक्त आणि फक्त समाजासाठी, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून ही कळवळा येत असे, या धारणेनी, या प्रामाणिक भावनेनी फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. समर्थांनी जेवढं वाङ्मय लिहिलंय ते सगळं वाङ्मय आपण जाणता श्रोते हो. अगदी भावार्थ दीपिका जशी ज्ञानोबांची आहे, ज्ञानेश्वरी, 9000 ओव्यांचा अप्रतिम माऊलींचा ग्रंथ, शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अगदी ज्ञानेश्वरी सारखाच त्याही पलीकडे ज्ञानोबांचा ग्रंथ आहे अमृत अनुभव, मुमुक्षुत्वाच्याही जे पलीकडे गेले त्यांच्यासाठी, किंवा अनुभवामृत ज्याला म्हणावं असा अमृत अनुभव, त्याप्रमाणे समर्थांचा आत्माराम नावाचा ग्रंथ, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी त्याप्रमाणे समर्थांचा साधकांसाठी असलेला दासबोध नावाचा ग्रंथ, ज्याच्यामध्ये व्यवहारामध्ये अध्यात्म कसं असावं आणि अध्यात्माचा व्यवहार कसा असावा हे सगळं सांगितलंय. ज्याप्रमाणे श्रमिकांच्यासाठी, साध्या बोळ्या प्रापंचिकासाठी माझी ज्ञानोबा माऊली हरिपाठ सांगते, त्याच पद्धतीनं समर्थांचा मनोबोध. 205 श्लोक आहेत. विनोबा भावे समर्थांच्या मनोबोधाला मनोपनिषद म्हणाले. आणि मनाला उपदेश करणारा हा समर्थांचा अत्युच्च प्रतीचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रत्येकाने जवळ ठेवावा, अगदी राजकारणात असलेल्यांनी सुद्धा, सगळ्यांनीच. रोकडं अध्यात्म, डोळस व्यवहार आणि जगाकडं पाहण्याचा अत्यंत प्रॅक्टिकल, वास्तववादी दृष्टिकोन ज्याला म्हणूया, व्यवहार बघावा, या पद्धतीनं समर्थांचं तत्वज्ञान आपण सगळे जाणता. आणि या मनोबोधातला 8व्या क्रमांकाचा सर्व परिचित असलेला हा श्लोक भुजंग प्रयात मराठीतलं वृत्त, त्या वृत्तामध्ये, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. जय जय. आता बोला जरा, जेव्हा जय जयकाराचा मला उद्घोष हवाय त्यावेळी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. मी नेहमी म्हणते, नको ती मंडळी बोलायला लागली, कारण हव्या त्या माणसांचा आवाज कमी पडतो आहे. ज्यांनी बोलायला हवं ती माणसं बोलत नाही आहेत. समाजातली दुर्जन प्रवृत्ती वाढती आहे कारण सज्जनता कमी आहे. नवे सज्जन निष्क्रिय आहेत म्हणून दुर्जन सक्रिय आहेत.
आणि ती सक्रियता आमची वाढायला हवी, आमचा आवाज वाढायला हवा. तिकडे धर्म मंदिर, राम मंदिर नाही तर राष्ट्र मंदिर उभं राहतंय अयोध्येमध्ये. आम्ही सगळे त्या सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे अशा इतिहासाचे साक्षीदार आहोत. हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. याची देही याची डोळा, आपण सगळे कोरोनामध्ये असंख्य माणसं गेली पण भगवंतांनी आमच्यासाठी ठेवलं तो क्षण पाहायला आम्ही आहोत. म्हणून समर्थ म्हणतात, एका श्वासावर भरोसा नाही आहे. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यती मानव माहिती नाही आहे. त्यामुळं प्रत्येक श्वास रामाच्या कार्यासाठी वेचला जावा, राम नामासाठी वेचला जावा. आणि याकरता भगवंतांनी दिलेलं जे साधन आहे, देह नावाचं, शरीर नावाचं, ते साधन, त्या देहाची व्याख्या शास्त्रकार सांगतात, शीर्यते यत शरीरम यत दहते नित्यम तत् देहम. जो सतत जळतोय त्याला देह म्हटलंय, ज्याची सतत झीज होतीये त्याला शरीर म्हटलंय. या जीवनामध्ये निश्चित असं काहीच नाहीये. फक्त ज्याच्याकडे आम्ही डोळे झाक हमखास करतो आणि जिकडे लक्ष देत नाही तो मृत्यू मात्र निश्चित आहे. सगळं अनिश्चित आहे, एकच गोष्ट निश्चित आहे, अटळ आहे, अंतिम सत्य ज्याला म्हणूया असं, की मृत्यू. आणि माणूस त्याच गोष्टीला कायम घाबरतो. म्हणून महाभारतामध्ये यक्षराजानी धर्मराजाला विचारलं होतं ना, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय, त्यावेळी धर्मराज उत्तर देतात, युधिष्ठिर उत्तर देतात की या जगामध्ये मृत्यू ही गोष्ट अटळ आहे हे मनुष्याला माहीत असतं, तरी सुद्धा म्हणाले मनुष्य मृत्यूला घाबरतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. स्मशानेश्वा क्रीडा काय, स्मशान वैराग्य असं ज्याला आपण म्हणतो ना, ते तेवढ्यापुरतं तिथे येतं. पण जगातली अटळ असलेली गोष्ट आम्ही मान्य करायला तयार नाही. दोन गोष्टी आहेत, सुख आणि अमरपद, याच्या मागे आम्ही धावतोय. जे सुख मिळालंय असं वाटतं पण ते सुख नसतं, तो सुखाचा भास असतो. त्या भ्रमातच आम्ही इतके आनंदात असतो आणि मग कुठेतरी कधीतरी असा दुःखाचा डोंगर कोसळतो. समर्थ म्हणाले, सुख सुख पाहत आहे दुःख ठाकून आले. म्हणून समर्थांनी करुणा भाकली रामाला, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा बोखटे सर्व काही, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी. किती सुंदर मागणं मागव, किती उदात्त मागणं आहे बघा ना तुम्ही. ही करुणा किती सुंदर समर्थ भागतात. मला असं वाटतं भगवंतांनी नरदेह उत्तम दिलाच, पण या नरदेहाचं सार्थक अध्यात्मशास्त्रातली एक पदवी संत आम्हाला सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ही अध्यात्मशास्त्रातली श्रेष्ठ अशी पदवी घेण्या इतकी सार्थकता या नरदेहाची आहे. पशुदेही नाही गती, समर्थ म्हणतात, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. त्यामुळे असा नरदेह जर मिळालाय तर त्या देहाचं खरंच सार्थक व्हावं. उपजे ते नाशे, माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे, नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. मग कुणाचं तास काट्यासारखं आहे आयुष्य, कुणाचं मिनिट काट्यासारखं आहे, कुणाचं सेकंद काट्यासारखं आहे. आत्ता होते आत्ता गेले आपण असा अनुभव घेतो ना. कुणाला अगदी शंभरीच्या आजच्याही काळात बोनस लाईफ परमेश्वर देऊन टाकतो, भरपूर आयुष्य मिळतं. पण अगदी सेकंद काट्यासारखं कुणाचं आयुष्य आहे. म्हणून माऊली म्हणतात घटिका यंत्र जैसे. मग याची सतत जाणीव ठेवावी. जे समर्थांनी सांगितलं, जे माऊलींनी सांगितलं, जे अनेक संतांनी सांगितलं, आणि तो असलेला प्रत्येक क्षण क्षणक्षणाची करावा विचार. आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून हे ज्यांना कळलं असे संत सत्पुरुष, कुणाला म्हणायचं हो सत्पुरुष, विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे, स्वकीर्ती चाठाई प्रचुर रती विद्या व्यसनजे, तयांचे स्वाभाविक गुण पहा सत्पुरुषते. सहा गुण सांगितलेत, विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे,
सहा गुण सत्पुरुषांचे सांगितले आणि हे सगळे गुण ज्यांच्या ठिकाणी होते असे अनेक महात्मे या मातीला लाभले, हे आमचं भाग्य आहे. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, अनंत, कान्हेरे, मंगल, पांडे ही सगळी मंडळी वंदे मातरम हा त्यांचा महामंत्र होता. भगवद्गीता हातावर घेऊन फासावर जावं, अमर हुतात्मे आपण त्यांना म्हणतो ना. म्हणून ज्या स्वातंत्र्य देवतेचं गाण आजच्या दिवशी नाही गायलं तर ती माझी चूक ठरेल. सावरकरांनी सगळी चूलबुळकी स्वतःची बाजूला ठेवली, फोडून टाकली, तुळशीपत्र ठेवलं घरादारावर. लंडनला गेले शस्त्रास्त्र निर्मिती करता. रशियन मित्रांच्या सहकार्यांनी गुप्त पद्धतीने शस्त्रास्त्र बनवली सुद्धा, गुप्त पद्धतीने भारतात पाठवली सुद्धा. स्वतंत्रता देवीचं गुणगान ते स्तोत्र सावरकरांनी अगदी लहान वयामध्ये घरातल्या देवीसमोर रचलेलं, अगदी 14व्या वर्षी. जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभले स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता मन्दे. जयोस्तुते. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीति संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशते सावरकरांची उडी विश्वविख्यात ठरली. दोन उड्या जगात प्रसिद्ध आहेत, एक जमिनीवरून समुद्रावरून लंकेच्या दिशेने घेतलेली आणि दुसरी उडी जहाजातून समुद्रात घेतलेली. दोन्हीही आपल्या आईसाठीच घेतल्या होत्या. एक होती ती लंकेमध्ये असलेल्या सीतामाईसाठी, जानकी आईसाठी, आणि एक होती आजारी असलेल्या मातृभूमीसाठी, पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीसाठी. म्हणून ज्यावेळी भारतात खटला चालला त्यावेळी विचारावं कोर्टामध्ये, तुम्हाला भीती नाही का वाटली? समर्थांचं तत्वज्ञान, गीतेचं तत्वज्ञान ही मंडळी जाणत होती. देहे त्यागिता कीर्ती मागे मुरावी. त्यावेळी सावरकरांनी उत्तर द्यावं, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः न चैन क्लेदे यंती आपो न शोषयती मारुतः. मी गेलो तरी माझा आत्मा अमर आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेच क्रिया धरावी. जे सतत झिजणारे त्यालाच शरीर म्हटलंय ना. असं तसंही ते संपणारच आहे, मग जर ते जर झिजलंच नाही, आणि खरं सांगू श्रोते हो, जे झिजतं त्याला सुगंध प्राप्त होतो, जे झिजत नाही ते कुजून जातं आणि अर्थात त्याला दुर्गंध आहे. म्हणून चंदनाला झिजण्याचा गुण आहे ना त्याच्याकडे, त्यागाचा स्पर्श आहे चंदनाला. म्हणून असा त्याग ज्याच्याकडे त्याला भगवंत डोक्यावर घेतो, म्हणून तो चंदन कपाळावर मिरवतो माझा पांडुरंग परमात्मा. ज्याला त्यागाचा स्पर्श आहे, ज्याला झिजणं माहितीये, ज्याला कायम तळमळ आहे, असे महापुरुष सत्पुरुष या सगळ्यांच्या प्रती आमच्या मनामध्ये आज या क्षणाला काय भावना आहे. मला असं वाटतं आपण सर्व एका विशिष्ट वयाची मंडळी आहात की ज्यांनी जुनी पिढी नवी पिढी सगळी पाहिलेली आहे. पण आज आमच्या नव्या पिढीपुढे सगळा अंधार आहे. काय भविष्य आहे? हे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी हे तत्वज्ञान त्यांना कधी रुचणार पचणार? कारण व्यसन आणि फॅशन या सगळ्याच्या आहारी आम्ही गेलो. स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे 3 तकार सांगितले होते, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे ज्याच्याकडे तो तरुण, वयाचं बंधन नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस काय,
ज्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात की मी निर्विकल्प समाधीमध्ये किती आनंदित आहे गुरुजी, वा वा, का बरं स्पर्श माझा काढून घेतला तुम्ही, त्यावेळी म्हणाले, मूर्खा हेच मला नकोय. अरे तू कोण समजतो स्वतःला, हे परमहंसांचे शब्द आहेत स्वामीजींसाठी, तू तर एक शुद्र किडा आहेस. ही सुखाची गुरुकिल्ली मी तुला एवढ्यात नाही देणार, ही सुखाची गुरुकिल्ली माझ्याकडे मी ठेवणार आहे, वेळ आल्यावर तुला देईन. तिथे जीवनाचं सूत्र दिलं, अध्यात्माचं सूत्र दिलं, आत्मनो मोक्षार्थम पण जगदहिताय च, शिव भावे जीव सेवा, हे अध्यात्म सूत्र दिलं, तुला सगळं करायचंय. ही सुखाची गुरुकिल्ली मी तुला देणार आहे, निर्विकल्प समाधीचा अनुभव तू घ्यायचाय, पण विड्या, भारतासारख्या देशामध्ये कोट्यावधी जनता दारिद्र्यामध्ये दुःखामध्ये खितपत पडलेली असताना आपण समाधीमध्ये रममाण होणारे तरुण संन्यासी मला नकोत. म्हणून स्वामीजी सुद्धा पुढच्या काळामध्ये ज्यावेळी रामकृष्ण संघाचं कार्य चालवायचे त्यावेळी मला पोलादी स्नायूंचे बळकट तरुण हवेत असं सांगितलं होतं. स्वामीजींनी मागणी केली होती की मला पोलादी स्नायूंचे निरोगी तरुण हवेत. मी म्हटलं आज तारुण्याची ही व्याख्या आहे, तेजस्विता तपस्विता आणि तत्परता, पण दुर्दैवाने आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय, ही वाईट अवस्था आहे. व्यसन फॅशन घरामध्ये जर यांच्या बघितलं तर कधी कधी आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, कपड्यांपेक्षा माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय असं लोकांना वाटावं. मी का असं म्हणाले, ठिकठिकाणी जुना काळ होता, आपण सर्व त्या पिढीचे आहात, जरा कुठे काही फाटल्यासारखं दिसलं एखादं वस्त्र की आपण लगेच तिथे टीप मारावी, हां हो ना, त्याला एक शब्द आहे आपल्याकडे, वा हे की आता तो शब्द काय गेला, तो काळाच्या ओघात निघून गेला, रफू करायचे जुनी मंडळी. पण आता मुद्दाम फाटलेली कपडे ब्रँडेड म्हणून समाजासमोर येत आहेत, वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सगळं सांगायची गरज आहे. आणि या काळामध्ये मला असं वाटतं शुभदताईंसारखं काम करणारी मंडळी जर पुढे येतील, तिथे देव देश धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही, तिथे संस्कृतीचा खरा उद्गार झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आजूबाजूला आपण सगळीकडं मर्यादेपलीकडचं जीवन अनुभवतोय श्रोते हो. महालक्ष्मीच्या या पूजेच्या निमित्ताने, अष्टमीची ती जी पूजा आपण सगळी मंडळी करताय त्या निमित्ताने तिचं खरं रूप आपल्या समोर येत आहे. ती लक्ष्मी, ती जगदंबा, ती दुर्गा, ती काली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन रूपांमध्ये नवरात्रीमध्ये आहे की नाही आपण सगळे ते महत्त्व जाणता, सप्तशतीचं पठण करता, श्रीसूक्त म्हणत असाल, पण या काकूंचं याही बाबतीत खूप मोठं काम आहे. पौरोहित्य म्हणा किंवा यासारखी स्तोत्र, त्याबद्दलचं लिखाण, मग हे सगळं आपण जर करत असाल तर आज आमच्या नंतरची किंवा आमच्या वयाची काही मंडळी आज समाजामध्ये जी आहेत, नवरात्र आलं की 10 दिवस आधीपासून आज कुठला रंग उद्या कुठला रंग याकडे जे काही आमचं मस्त लक्ष असतं, आणि मग कपाटामध्ये नसली तर ती विकत आणू, पण त्या दिवशी तीच रंगाची साडी आम्ही नेसू. मी चुकत नसेन तर आमच्या कुठल्याही धर्मग्रंथात, धर्मशास्त्रात, पुराणात असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की देवीने अमुक दिवशी अमुक साडी नेसली होती म्हणून अमुक रंगाची. और रक्ताने माखलेली देवी 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात करण्याकरता निघालेली ती जगदंबा दुर्गा काली महाकाली, लळ 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 करणारी तिची ती जीभ, स्वामीजींनी पाहिली दक्षिणेश्वरला, रुंड मुंड माला गळ्यामध्ये घातलेली ती देवी, कुठं तिला सवड होती या सगळ्याची मला सांगा. पण या सगळ्या उत्सवांमध्ये असा पराक्रम आम्ही शिकावा हे डोक्यात जरासुद्धा न येता, लिंबू चमच्यातनं असा काय पराक्रम आमची पोरं शिकणार आहेत. बघा तुम्ही कुठल्याही सोसायटीचा गणेश उत्सव मंडळ बघा, नाहीतर कुठल्याही मंडळाचा एखादा उत्सव बघा, लिंबू चमचा असा काय त्या स्पर्धेतनं आमची पुरं पराक्रम शिकणार आहेत मला सांगा. म्हणून लाठीकाठी प्रशिक्षण असेल जर आमच्या मुलींना स्वतःचं स्वसंरक्षण करण्याची शिक्षा किंवा शिक्षण आज नाही दिलं तर आमच्यासारखे आम्ही ठरू बरं का दुर्दैवी, ह्या शब्द वापरते, न तर द्रष्ट आम्ही ठरू. कारण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी, ती माऊली म्हणते. म्हणून मोठ्या माणसांवर फार मोठी जबाबदारी असते, कुणी नाही ऐकलं तरी आपण बोलतच राहायचं. एखादी आजी म्हणते नाही ऐकत काय करायचं, आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, पर्याय नाही. आज समाजामध्ये मी म्हटलं सगळीकडे मर्यादेपलीकडचं जीवन दिसतं ना, घरातली 80 वर्षाची आजी काहीतरी नातीला सांगत असते आणि नात म्हणते तू गप्प बस, तुला काही कळत नाही. आणि घरातली सगळी मंडळी हसतात, कौतुक करतात, काय मुलगी माझी हुशार आहे.
मग तिथेच जर आम्ही तिला जाणीव दिली की बाई ग धर्माचं शिक्षण जर नाही घेतलंस आत्ता, हे मुलींच्या बाबतीत नाही मुलांच्याही बाबतीत, योग्य वेळी योग्य वयात जर धर्मशिक्षण तुला नाही मिळालं तर हे जे लव जिहादचं संकट धर्माभोवती घोंगावत आहे भारताभोवती, आज ते तुमच्या माझ्या उमऱ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याही वेळी आम्ही जर असे निष्काळजी असू तर मग आमच्यासारखे दुर्दैवी आम्ही आहोत, आमच्यासारखे अभागी आम्ही आहोत. सावरकरांना घेता आलं असतं उत्तम बंगला, जमीन, गाडी, भेळपुरी चौपाटीवर जाऊन खाता आली असती, उत्तम सगळं करता आलं असतं, बॅरिस्टर घेऊन आले असते, पण ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहा या एका शब्दापोटी झुगारून दिली. नाही म्हणाले आईला विकून पदवी घेऊ की काय तुझ्याकडून, म्हणून पदवी नाकारली आणि आले भारतामध्ये. या सगळ्यांचं गुणगान करण्याचा हा दिवस, लोकमान्य टिळक असतील, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, ही सगळीच मंडळी असतील श्रोते हो, या सर्वांनी समर्थांचं तत्वज्ञान अंगी मानवलं होतं, देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, म्हणून त्यांचं गुणगान आज आम्ही गातो, त्यांचे पोवाडे आज आम्ही गातो. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, स्वार्थासाठी जे नच झटती, स्वार्थासाठी जे नच झटती, दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा जगावे, चंदनापरी झिजुनी जावे, चंदनापरी झिजुनी जावे, मरुनी जीवन पावन करती. जन्मले तेज जगती, जन्मले तेज जगती, तेज जगती, तेज जगती. म्हणून त्यांचं जगणं सार्थकी लागलं असं आपण निर्धोकपणे म्हणू शकतो. दुर्दैव आज अध्यात्माला जाणारी मंडळी, प्रवचन ऐकायला जाणारी, कीर्तनाला जाणारी मंडळी खूप भीतीच्या तणावाच्या खाली आहेत. समाधान नावाची श्रीमंती त्यांच्याकडे नाही आहे आणि या समाधानाकरता आम्ही सगळीकडे फिरतोय, भटकतोय, पण हे एकमेव समाधान नावाची गोष्ट तुम्हाला मला मिळावी असं जर वाटत असेल तर संतांचं तत्वज्ञान, त्यांचे ग्रंथ. समर्थ म्हणाले ना, माझी काया आणि वाणी गेली म्हणालं अंतःकरणी, परिमी आहे जगज्जीवनी निरंतर, मी गेलो असं कोण म्हणतं. ग्रंथांच्या रूपाने संत तुमच्या माझ्यामध्ये आहेत. आज ग्रंथ तर सोडाच, लाखो रुपयांचा मोबाईल मुलाच्या हातात असेल पण 50 रुपयाचं पुस्तक घरात नाही सापडणार. लाखो रुपयांचा LED घरात असेल, इतकं फर्निचर भरलं आहे माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचर आहे घरात, पण तरीसुद्धा माणूस कायम अपसेट आहे. कायम सोफा सेट आहे पण माणूस अपसेट आहे, कायम सगळं सेट आहे, वेल सेट आहे, पण माणूस कायम चिंतित आहे, तणावाच्या मध्ये आहे. आणि या सगळ्यातून मुक्त होण्याकरता आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं, जसा चेंडू जमिनीवर जितक्या जोरात आपटावा तितका उंच आकाशात वर जातो ना, तसं जगाकडून आम्ही जर काही करायला गेलो तर निंदा होणार हे हमकास. आज काळच असं आहे, तुकोबराय असे रस्त्याने निघाले की लोकांनी त्यांना वेडं ठरवावं, संतांना वेडं ठरवावं, कितीतरी निंदा व्हावी, ज्ञानोबांची झाली, सगळ्यांची झाली, मग तुम्हालाही मला लोक नावं ठेवणारच आहेत, पण तरीसुद्धा जसं मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवान गोपालकृष्ण म्हणतात, अर्जुना उठ, उचल ते धनुष्य आणि सिद्ध कर तुझं क्षत्रियत्व, हतो वा प्राप्सेसी स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम, रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोहोचशील आणि जिंकलास तर राज्यपद तुझं आहे. त्यामुळे आज धर्मावर आलेलं संकट, देशावर आलेलं संकट, तुम्ही आम्ही आपापल्या परीने काय करू शकतो. रोज आम्ही जप करतो पण त्या जप करत असतानाची एक माळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम एवढं जरी केलं तरी सीमेवर तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या सैनिकांना ते बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना
मुखामध्ये घास घालताना या देशातला शेतकरी आणि गादीवर अंग टाकताना या देशातला जवान, बस या दोघांप्रती जरी कृतज्ञता ठेवली म्हणून सावरकरांचं वाक्य आहे ना, देवभक्ती आम्हाला करायचीच, पण देवाकडून देहाकडे जाताना मध्ये देश लागतो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, ते न विसरता त्या देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, या मातीचं आम्ही काहीतरी देणं लागतो. समर्थ म्हणाले, जगाचा तो भार आपुल्या शिरावर, ऐसे थोडे तर वाटो द्या हो, माझ्या समाज बांधवांचा माझ्यावर काहीतरी बोझ आहे याची जाणीव ठेवून प्रपंच करणं त्यालाही परमार्थच म्हणता येईल. आणि असा गोड परमार्थ तुम्हाला मला जमावा या उद्देशाने पूर्वरंग मी थांबवते. आख्यानाला सुरुवात करण्याआधी एकदा श्लोकाचा पुन्हा एकदा आठव करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, 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 मना सज्जना क्रिया धरा, एक खूप सुंदर योग जुळून आलेला आहे. आपण आत्ताच समर्थांच्या श्लोकावरचंच निरूपण ऐकतो आणि विनीतदादा जोशी यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन ते आलेले आहे. त्यांच्याबद्दल बरेच जणांना माहिती आहेच, केवळ मी थोडासा उल्लेख करते. कालच रविवारी इथे महाराजांचा खूप मोठा उत्सव झाला. तळेगावला महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी राम मंदिर, चतुर्भुज श्रीरामाचं मंदिर उभारलेलं आहे. अनेकांनी माझ्याकडनं त्यांचा पत्ता घेतलेला आहे. आपण अवश्य त्याचा तिथे जाऊन दर्शन घ्यावं आणि तिथला सगळा माहोल स्वतः अनुभवावं. वसंती, विनीत दादांना सत्कार, त्यांचं स्वागत करा. असं हो, असू दे. कथेच्या नियमाप्रमाणे थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. कीर्तनाचं आणि आमच्या सगळ्यांचं
ही सेवा सादर करत असतानाचं भाग्य की परम आदरणीय विनीत सर जोशी इथे आलेले आहेत. मनापासून त्यांना नमस्कार करते. जय जयकार करताना हाताने मस्त टाळी, मुखाने गोड आवाजामध्ये नाम, सगळ्यांचा आवाज येऊ द्या. ही सामूहिक प्रार्थना आहे बरं आपल्या कीर्तनातली. जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी असं म्हटलंय. माऊली म्हणाल्या, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. याप्रमाणे मंथन करावं लागेल. देहातला चक्रपाणी दिसायचा असेल तर तिथेही घुसळावं लागेल, आणि घुसळणं म्हणजे भजन आहे. ऊर्जा सघन होते त्यावेळी ती जास्त कार्यशक्ती देते असा फिजिक्सचा सुद्धा नियम आहे. त्यामुळे सगळी ऊर्जा एकत्रित करावी. भगवंतांनी भरपूर ऊर्जा देऊन आम्हाला पाठवलं आहे, आणि दुर्दैवानी ती सध्या झोप निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. तर आपण सगळ्यांनी तो आनंद घ्यावा. नामामध्ये भरपूर मोठी ताकद आहे हे आपण सगळे जाणता. मस्त भजन करूया आणि मग कथेला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम. कथा काय सांगायची हे ठरलेलं आहे. ती कथा आपण सगळे जाणता, पण तरी सुद्धा माझ्या अल्प कुवतीनुसार आणि अल्प बुद्धीनुसार आपल्यासमोर त्या चरित्राला न्याय देण्याचा प्रयत्न करते. श्रोते ऐका आज तुम्हाला कथा सांगते जशी हवी. श्रीची खरी पुरी
अबला तेव्हा अबला झाली सबला तेव्हा भारतीय इतिहास घडे झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे झाशी राणी लक्ष्मीबाई शत्रूवरती तुटून पडे हिंदुस्थानवरती इंग्रजी राजसत्तेचा परकीय पाश आवळू लागला होता. 16व्या शतकापासूनच हळूहळू हळूहळू इंग्रज आपले पाय भारताच्या भूमीमध्ये रोवत होते. ज्यावेळी महाराष्ट्रातली पेशवाई होती तोपर्यंत इंग्रजांनी महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला नाही. पंजाबमध्ये राजे रणजित सिंगांचं राज्य होतं तोपर्यंत इंग्रज तिकडे गेले नाहीत. पण हळूहळूहळू महाराष्ट्रातली पेशवाई बुडाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक टाळलेली आणि छत्रपती राजारामांनी नाईलाजानं स्वीकारलेली वतनदारी पद्धत या सगळ्या रहस्याला कारण ठरली महाराष्ट्रामध्ये. पेशवाई बुडाली आणि दस्तूर खुद्द पेशवे बाजीराव दुसरे बाजीराव परिवारासह इंग्रजांनी त्यांना पाठवलं काशीला ब्रह्मावर्त. 16व्या शतकापासून इंग्रजांनी आमच्या स्वाभिमानाला आमच्या राष्ट्राभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम केलं. आमची अस्मिता पायदळी तुडवायला सुरुवात केली. भारतीय लोक जे जे करतात ते सगळं थोतांड आहे. कर्मकांड धर्मभावना धर्मश्रद्धा याला धक्का लावला गेला. परिणामी आमची सगळी मंडळी परक्यांचं गुणगान गाण्यात दंगली. आजही वेगळं काही करतायत अशातला भाग नाही. आम्ही त्यांच्या संस्कृतीचे पोवाडे आजही गातोय याचीच खंत स्वामीजींना सुद्धा पुढच्या काळामध्ये होती 19व्या शतकामध्ये सुद्धा. पण परिस्थिती अशी होती मातृभूमी ज्याची त्याला मातृभूमी ज्याची त्याला होत बंदी शाळा परवशता पाश दैवे ज्याच्या परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषींना आचार उचलून त्यांचे हासावे आचार्यांना देव्हारे मांडून त्यांचे हिणवावे देव्हाऱ्यांना आर्यांच्या सद्ग्रंथांचा आचार्यांच्या धर्माचा अभिमान ही नुरलासाचा पोशाखी ही परवशता एक काळ ऐसा होता. अशी भयानक अवस्था या मातीमध्ये निर्माण झाली. गुलाम म्हणून आम्ही ठरले गेलो. हळूहळू हळूहळू रिकाम्या आगबोटी आणल्या. पण इथला ताग इथलं इथली नीळ इथला कापूस इथलं सोनं इथलं लोखंड जे काही भरभरून नेता येईल ते न्यायला लागले. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला आणि कंगाल करून देश सोडला या सगळ्या मंडळींनी. आणि आम्ही आजपर्यंत त्यांचे पोवाडे गात राहिलो. आजपर्यंत फितुरीचा रोग या देशाला लागला आहे. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी अशी अवस्था या देशामध्ये निर्माण झाली. श्रोते हो, या काळामध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा इंग्रज अधिकारी भारतामध्ये आला. खरं तर 16व्या शतकापासूनच व्यापाराच्या निमित्ताने आलेली ही मंडळी मुंबई मद्रास सुरत आणि कलकत्ता या 4 ठिकाणी वखारी स्थापन केल्या होत्या. आणि या वखारींवर नियंत्रण करण्याकरता ठेवण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
परिणामी या कंपनीचं धोरणच असं होतं, हळूहळू हळूहळू एक 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 राज्य एक एक संस्थान घशात घालायचं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदे, भोसले, होळकर, गायकवाड या सगळ्या संस्थानिकांना एकटं एकटं गाठून इंग्रजांनी आपलं मांडलिक बनवून घेतलं. आज ज्या चरित्र नायिकेचं आपण गुणवर्णन ऐकणार आहोत, आजची चरित्र नायिका ही खरं तर महाराष्ट्रातली, पण ती उत्तरेकडे गेली आणि बिजली म्हणून लोकांनी तिची ओळख निर्माण केली. ती झाशीची राणी म्हणून परिचित झाली, पण ती खरं महाराष्ट्रातली. बरं, कुठे हो महाराष्ट्रामध्ये? कृष्णातीरी जावळी माझी, वाई प्रांतामधली ही कन्या मोरोपंत तांबे यांची मुलगी, तांबे घराण्याची ही कुलदीपिका, पेशव्यांच्या बरोबर पेशव्यांचे निष्ठावंत सरदार मोरोपंत तांबे आणि त्यांची पत्नी भागीरथीबाई. पेशव्यांना इंग्रजांनी सालीना तनखा देऊन तिकडे पाठवलं. म्हणायला नावाला राजे, परंतु सगळा अधिकार इंग्रजांचा या मंडळींवर. आणि ब्रह्मावर्तामध्ये, काशीमध्ये या बाळाचा जन्म झाला. बरं, या कन्येचा गुरुपुष्याच्या सुमुहूर्तावर तारीख होती 19 नोव्हेंबर 1835 साल, कार्तिक वद्य संवत शके 1891 रोजी या मुलीचा जन्म झाला. मुलगी जन्माला आली. आज सरकारला बेटी बचाव आंदोलन करावं लागतं, पण त्या काळामध्ये ही मुलगी जन्माला आली. आणि मी नेहमी सांगते, मुलगी जन्माला येते ना, ती आपल्यासहित आपल्या माता पित्यांचं भाग्य घेऊनच जन्माला येते. बरं का? मनकर्णिका नावाचा काशीवरचा तो काशीतला घाट, आणि त्या घाटाच्या नावावरून हिचं नाव मनकर्णिका असं ठेवलं. लाडाचं नाव मनू किंवा छबेली. हळूहळू हळूहळू लहानाची मोठी होतीये. इंग्रजांनी तिचं चारित्र्य हनन करण्याचा खूप प्रयत्न केला. श्रोते हो, नंतरच्या काळामध्ये सुद्धा खरं तर या देशाची परंपरा अस्ती होऊन बसली की काय. पण दगधम दगधम पुनरपी पुनः कांचनम पीतवर्णम या न्यायाने केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळी, असं चरित्र दिव्य राणीचं. हळूहळू हळू लहानाची मोठी होतीये. मोरोपंतांना, भागीरथीबाईंना काय आनंद. माणसाच्या अभिरुचीतून त्याची अभिव्यक्ती घडते असं म्हणतात. लहानपणी मूल काय करतं यावरून मोठेपणी कोण होईल हे साधारण आपण अंदाज सांगतो. बघा, अभ्यासात हुशार असेल तर माझं बाळ डॉक्टर होईल, मोठं झाल्यावर इंजिनियर होईल, खेळात रस असेल तर मॅच फिक्सिंग चांगलं जमेल, आणि खादाड असेल तर मंत्री नक्की होईल. हे असे आम्ही अंदाज वर्तवतो की नाही, विनोद म्हणून सोडून द्या फार. पण या सगळ्या गोष्टीतून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तशी ही अत्यंत सुस्वरूपी आणि सद्गुणी असलेली मुलगी जणू नक्षत्रासारखी आपल्या या लाडक्या बाळाला पाळण्यात घालावं. आणि भागीरथीबाईंनी गोड आवाजामध्ये पाळणा गावा. बाळा गाऊ तुला अंगाई, तुझ्यामुळे मी झाली आई, असं काही नव्हतं. बरं, पूर्वी जिजा मातोश्रींनी सुद्धा छत्रपतींना काय पाळणा म्हटलं असेल, काय अंगाई गायली असेल. झोपायचं नाही. आता 350-400 वर्ष सगळे गुलामातच आहेत, गुलामीतच आहेत, अंधारातच आहेत. पण एखाद्या ज्योतीने ठरवलं जळायचं की मोठ्यात मोठ्या अंधाराचा पराभव नायनाट करता येतो. हे संस्कार लहान वयामधून नव्हे, गर्भापासूनच होत होते. हो, गुणी बाळ जणू चंद्र कोर गगनीची, गुणी बाळ जणू चंद्र कोर गगनीची, मनुबाई चंद्र कोर गगनीची, मनुबाई
रविला किती छान बघ पालक सजविला किती छान नवरत्न हिरे जोडून तेजाची मंगल तारा घेतले बिजलीचे तव नयनीचे तेज चमक बिजलीचे मनुबाई थोर गुणाचे गुणीवाळ जणू चंद्र कोर गगनेचे मनुबाई थोर गुणाचे काय चरित्र आहे श्रोते हो. ही मुलगी लहानाची मोठी होतीये आणि 4 वर्षांची झाली. कीर्तनामध्ये असं करावं लागेल. आता एका तासामध्ये चरित्र संपवायचं म्हणजे 4 वर्षांचं वय झालं आणि बाळाला या बाळावरती काळाने अत्यंत वाईट असा अन्याय केला श्रोते हो. 4 वर्षाची पोर मातृछत्र हरपलं. आई निघून गेली, भागीरथीबाई निघून गेल्या आणि 4 वर्षाची ही पोर आई वाचून पोरकी झाली. बाबांना विचारावं कधीतरी, बाबा माझी आई कुठे गेली हो. मोरोपंतांनी संगम म्हणू आपली आई देवाघरी गेली बरं. बाबा आपण जाऊया का हो तिकडे म्हणू आपल्याला नाही जाता येत. पण तू आईसारखी हुशार आहेस ना म्हणू, रोज रांगोळी काढशील ना, सडा टाकशील ना ग, देवाला रोज दिवा संध्याकाळी लावशील ना ग, सुंदर संस्कार करावेत. आणि बघता बघता या मुलीनी तलवार सुद्धा हातात घ्यावी, कारण नानासाहेब पेशवे, बाजीराव पेशव्यांची ही सगळी मुलं भावंड म्हणून पाहायची त्यांच्याकडे, त्यांच्यासोबत राहायची, त्यांच्यासोबत खेळायची बागडायची. हळूहळू वडिलांबरोबर दरबारात जायला सुरुवात झाली, दरबारातलं लेखन वाचन शिकायला लागली, दरबारी रीतिरिवाजामध्ये वाकबगार व्हायला लागली. आणि बघता बघता कमरेला तलवार अडकून फिरायची हिची हौस. अश्वारोहण शिकली, तलवार बर्ची चालवायला शिकली आणि या सगळ्या मुलांबरोबर हिला सुद्धा शास्त्र आणि शस्त्र दोन्हीचं प्रशिक्षण द्यायला गुरुजी नेमले होते. शस्त्रांचं शिक्षण द्यायला तात्या गुरु तात्या टोपे होते बरं. आणि त्यांच्या उत्तम प्रशिक्षणाखाली शिकत असलेली ही मुलगी मधली सुट्टी झाली, दुपारची सुट्टी झाली की आपल्या भावंडांना सांगायची, तुम्ही जा जेवण करा, मी आता मोठ्या घोड्यावर बसणार आहे. लहान 5-6 वर्षाचं वय, मला मोठ्या घोड्यावर बसायचंय, कारण तिला जे दिलं जात होतं ते छोटं जनावर असायचं. अश्वारोहण शिकायचं होतं, तलवार शिकायची होती, हुतुतू आट्या पाट्या कुस्ती मल्लखांब सगळे खेळ शिकायला लागली बरं. म्हणून म्हटलं अभिरुचीतून अभिव्यक्ती घडत जाते. सध्या आम्हाला इतका आनंद असतो आमच्या बाळाचा, काही त्रास नाही, उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो, अगदी वडिलांच्या वळणावर गेलाय. त्यांना सुद्धा सकाळी उठ म्हटलं की उठतात, बस म्हटलं की बसतात. ओ असा पराक्रम तुमच्या माझ्या घरामध्ये जन्माला यावा असं जर वाटत असेल तर जिजाऊंची भूमिका काय होती, भुवनेश्वरी मातांची भूमिका काय होती, आपल्या भागीरथीबाईंची मोरोपंतांची भूमिका काय होती समजून घ्यावी लागेल. ही बाळ आपल्या रामजी म्हण त्याचं नाव होतं, तो जो घोड्यांची पागा सांभाळणारा होता ना, त्याचं नाव रामजी. त्याच्याकडे जायची म्हणायची, रामजी काका अरे मला मोठा घोडा दे की रे, मला मोठ्या घोड्यावर बसायचंय. रामजी काका म्हणायचे, छबे तू अजून लहान आहेस ग पोरी, मोठा घोडा देऊन तुला काय करू, ते जनावर नाठाळ असतं, तुला झेपणार नाही आवरणार नाही, म्हणून हट्ट करू नकोस. रामजी काका ए मी तुझी लाडकी छबेली एक नाही, मग मला मोठ्या घोड्यावर बसायला दे, तू काय करशील छबे घोड्यावर बसून तू करशील तरी काय. अरे रामजी काका तू जर मला घोडा दिलास ना तर मी काय करेन सांगू, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, जर देशील घोडा बघ मारीन वेढा, कडकडाण उडवीन टापा टापा टापा, कडकडाण उडवीन टापा टापा टापा, पुरविका हौस माझिका हौस माझिका हौस माझिका, पुरविका हौस माझिका हौस.
तुझ्यावरती मोठं आभाळ आहे. आणि रामजी काका, त्या आभाळामध्ये बाबा सांगतात माझी आई राहते रे. एकदा तिला भेटून येते, एकदा तिला बघून येते, मी फार वेळ थांबणार सुद्धा नाही. एकदा मला देशील का रे मोठा घोडा. दिसती डोंगर ते दूर, दिसती डोंगर आभाळ तयांच्यावर, तयांच्यावर देवाचे तिकडे घर, देवाचे तिकडे घर. तिथे भेटेल आई मी थांबायची नाही, तिथे भेटेल आई मुळी थांबायची नाही. नुसतं भेटून वेगाबरोबर दौडत 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 घोडा दिसेनासा सुद्धा झाला. 5-6 वर्षाचा हा पराक्रम. मोरोपंतांना काळजी वाटायची लेकीची, मुलीची जात आहे कसं होईल तिचं पुढे. प्रत्येक पित्याला असते ना हो काळजी. आमच्या हे मोरोपंत तांबे, पण अगदी सारखं नाव बारामतीचे मोरोपंत पराडकर यांची प्रसिद्ध आर्य आहे. उपवरकन्या होता पितयाच्या काळजास कातरते, कातर सागर सागर जाय कशी पार हेची का तरते. कन्या उपवर झाली की पित्याच्या हृदयाला काळजीची कात्री लागते, याला म्हणायचं मोरोपंत पराडकर बारामतीचे, ज्यांच्या आर्या वृत्तामध्ये लिखाण आहे, प्रसिद्ध आहेत आर्या. आणि त्या आर्याशिवाय कीर्तनाची परिपूर्ती होऊच शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. मग अशी कन्या उपवर झाली की पित्याला काळजी वाटते. आणि मुलगी असं आहे की पित्याच्या मर्मबंधातली ठेव आहे ना, तिथे फक्त समर्पण आहे. मी नेहमी सांगते लग्न मंडपामध्ये कितीही जरी महिला मोठ्या झाल्या, कितीही वय झालं, तरी सुद्धा कन्यादान करताना ढसढसा रडलेला पिता आपला आपण कधीच विसरत नाही. त्या पद्धतीनं प्रचंड सुंदर नातं. मोरोपंतांनी आईची सुद्धा उणीव भरून काढावी, बाळावर उत्तम संस्कार करावेत. बघता बघता 10 वर्षांची झाली. आणि काशीमध्ये विजयादशमीची मिरवणूक चालली होती बरं. हत्ती घोडे ढोल ताशे नगारे नौबती झडतायत आणि मिरवणूक चालू आहे. मिरवणुकीमध्ये दरबार खाशी मंडळी, भलदार चोपदार सगळे आहेत, आतषबाजी होतीये. आणि भला मोठा एक हत्ती त्या मिरवणुकीमध्ये होता. या मुलीनी आपल्या वडिलांच्या हाताला धरून त्या मिरवणुकीमध्ये ती सहभागी झाली होती. आणि अचानक काही झालं, आनंदाचं वातावरण अचानक बिघडलं. आक्रोश आणि किंकाळ्यांनी थैमान घातलं. वाचवा वाचवा, हत्तीला कुणीतरी आवरा म्हणायला लागले. तो हत्ती पिसाळला आणि सैरा वैरा थैमान घालू लागला. जो येईल त्याला तुडवू लागला. समोर रक्ताचा चिखल व्हायला सुरुवात झाली. 10 वर्षाची ही कन्यका वडिलांचा हात कधी सोडला मोरोपंतांना कळलं नाही. धावत गेली आणि एका झाडावर सरसर सरसर चढली. युद्ध शिक्षण घेत होती त्यामुळे काही कला त्यातल्या अवगत होत्या. झाडावर चढली आणि ज्या ठिकाणी तो हत्ती आहे त्याच्या डोक्यावर, गंडस्थळ म्हणतात त्याला, बरोबर तिथे तिने उडी टाकली. आणि एखादी गोचिड जशी चिपकून बसावी ना, तशी ती चिपकून बसली. युद्धशास्त्रातल्या काही गोष्टी माहीत असल्यामुळे हत्तीचे कान दोन्ही मोठे ते असे त्याच्या डोळ्यावरती झाकलेत तिने. 10 वर्षाचं वय आहे. आठवून बघा आपल्या घरातली, आपल्या आजूबाजूची 10-12 वर्षाची कन्या, पण काय ताकद, काय इच्छाशक्ती आणि काय महत्वाकांक्षा असू शकते या वयापासून. संस्कार करणारे माता पिता तसे होते. या मुलीनी त्या हत्तीच्या बरोबर कानांनी डोळे झाकले त्याचे. त्या हत्तीला काही समोरचं दिसेना, पुढे काय झालं, हत्ती आवरला का, यापेक्षा सुद्धा ती झेपच तिची विलक्षण होती त्या वयातली. आणि या प्रसंगामध्ये सगळ्यांनी त्या हत्तीला जखडलं, साखळदंडांनी माहूत आले. पण तिचा तो पराक्रम त्या वयातला पाहिला आणि सगळे अवाक झाले. पण या मिरवणुकीमध्ये काशीमध्ये या प्रसंगाला काशीचे एक पुरोहित आले होते, दीक्षित त्यांचं नाव. त्यांनी या मुलीच्या पायावरची चिन्ह पाहिली आणि मनात विचार केला की या मुलीच्या वडिलांना भेटलं पाहिजे. म्हणून मोरोपंतांची भेट घेतली. हातावरच्या जशा रेषा पाहून आपण भविष्य सांगतो, तसं पायांवरची पदचिन्ह पाहिली आणि त्या दीक्षित गुरुजींनी मोरोपंतांची भेट घ्यावी आणि सांगावं तुमच्या मुलीचं भाग्य खूप उज्ज्वल आहे.
तिचा विवाह करा, पण इथे तिथे कुठे देऊ नका, मी स्थळ घेऊन येतो, मी आणलेल्या स्थळाबरोबर तिचा विवाह करा. आणि याच दीक्षित गुरुजींनी, या पुरोहितांनी मोरोपंतांना आपल्या कन्येसाठी, या लक्ष्मीसाठी, मनकर्णिकेसाठी एक स्थळ आणून दिलं. ते म्हणजे झाशीचे संस्थानिक गंगाधरपंत नेवाळकर, वय वर्ष 36 बरं का, ही 10-12 वर्षाची कन्या 36 वर्षाच्या एका गृहस्थाबरोबर विवाह करायला तयार झाली. त्या काळामध्ये तिला काशीतून झाशीत जायचं होतं. आता थेट तसा काशी आणि झाशीत फरक नाही बरं का. एक हिंदुस्थानी कवी म्हणतात, सब वसुधा नव खंड बसी हे दसवा खंड हे काशी, भारत में बुंदेल खंड हे जिसमे मशहूर झांसी, ऊंची माणिया महल सुनहरे शंख बज रहा काशी में, संग्राम शूर लक्ष्मी रानी की नौबत बज रही झांसी में, परिपूर्णा काशी में फिरे उमा काशी में, रमा झांसी में हरदम जिनकी द्वाही फिरे. अशी मोरोपंत तांब्यांची लाडकी मनू गंगाधर पंतांची लाडकी राणी धर्मपत्नी होणार होती. विवाहाच्या वेळी खरं तर हिनी होकार दिला, त्यावेळी नाना चिडले होते. नानासाहेबांनी आपल्या मनकर्णिकेला सांगावं, मनू अगं वेडी आहेस का, तुझ्या पास तुझ्यापेक्षा दुपटीने मोठ्या असलेल्या मुलाशी तू विवाह करायला होकार देतेस मनू? आणि तिने सांगावं, त्या वयातला तिचं उत्तर आणि विचारांची परिपक्वता आपल्या लक्षात येते. तिने सांगावं, नाना अरे वेड्या, आपल्याकडे हत्ती नाही आहेत, घोडे नाही आहेत, तोफखाना नाही आहे, दारूगोळा नाही आहे, सैन्य नाही, शस्त्रसाठा नाही, हे सगळं नाही म्हणून तर इंग्रज आपल्या जीवावर इथे राज्य करतात, या मातीवर येऊन आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. नाना अरे मी, मला राणी होण्याची हौस नाही आहे, छत्र चामर झुलावीत असं मला अजिबात वाटत नाही, पण खरं सांगू का, मी जर झाशीची राणी झाली तर उद्या माझ्याकडे तोफखाना असेल, घोडदळ असेल, सैन्य दळ असेल, पायदळ असेल, शस्त्रसाठा असेल, आणि त्या बळावर इंग्रजांना आपण पुन्हा आव्हान देऊ. राणीच्या या मनसुब्यावर याच परिस्थितीमध्ये, याच काळामध्ये श्रोतेहो 1857 उठावाचं वारं सगळीकडे वाहत होतं. 31 मे 1857 ही उठावाची तारीख खरं तर ठरली होती, परंतु थोडा संयम सुटला आमच्या सैनिकांचा. हिंदूही भडकले, मुस्लिमही भडकले, आणि एक ठिणगी पडली उठावाची. पहिली 10 मेलाच उठाव सुरू झाला. मिरतच्या छावणीमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचं पहिलं रणशिंग फुंकलं गेलं, आणि पहिला हुतात्मा होता मंगल पांडे. यावेळी इकडे हिच्या विवाहाची तयारी, आणि एकीकडे 1857 उठावाचं वारं सगळीकडं वाहत आहे. मोरोपंतांनी आपल्या मुलीच्या विवाहाची जय्यत तयारी करावी, इंग्रजांच्या सत्तापिपासू वृत्तीला आव्हान द्यायचं असा मनसुबा ठरवूनच या लक्ष्मीनी नेवाळकरांच्या घराण्यात पाऊल टाकायचं ठरवलं होतं. आता आपण काशीतून झाशीत येऊया बरं का, पुण्याहून थेट झाशीचा प्रवास. 57 समर स्मरणाला नेवाळकरांची. दिवसामागून दिवस जात आहेत, आणि
झाशीतल्या सगळ्या नागरिकांना इतका आनंद झाला होता. झाशीमध्ये दिवाळी साजरी केली होती. प्रपंच सुखाचा घडा भरून ओसंडून वाहत होता. दिवसामागून दिवस जात आहेत आणि बघता बघता या प्रपंच वेलीला एक सुंदरसं फूल सुद्धा उमललं. बरं, अक्षरशः झाशीमध्ये दिवाळी व्हावी कारण झाशी संस्थांचा वारस जन्माला आला होता. लॉर्ड डलहौसी इकडे ऑक्टोपस सारखे पंजे पसरत होता, एक एक संस्था घशात घालत होता. जिथे वारस नाही ती संस्थानं गळ्यात घातली जात होती. इंदोरचं होळकर संस्थान, धारचं पवार संस्थान, साताऱ्याचं औंध संस्थान, सगळी संस्थानं इंग्रजांनी खालसा केली. पण इथे झाशीला वारस मिळाला म्हणून सगळी नागरिक, सगळी जनता आनंदात आहे. पण हा आनंद फार काळ टिकला नाही श्रोते हो. हाय रे दैवा, काळानं त्या घड्याला अचूक खडा मारला. घडा तडकला, ताडकन फुटला आणि गंगाधर पंतांना पुत्र शोक झाला. नियतीनं एक अत्यंत क्रूर खेळ खेळला झाशी संस्थानामध्ये. आपलं राणीपद विसरून धाय मोकलून 3 महिन्याचं बाळ होतं जेमतेम त्याला मांडीवर घेऊन अक्षरशः धाय मोकलून राणीनं रडावं. निर्जीव कलेवराला मांडीवर घेऊन आपलं राणीपद विसरून रडत होती. बाळ काणानी ओढून याने श्रीमंत गंगाधर राजे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या सुखस्वप्नांचा चक्काचूर करून टाकला होता. झाशीची राणी एक तळपत व्यक्तिमत्व होतं. भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांसमोर माना झुकवल्या, पण ही झाशीची रणचंडी रणचंडी होऊन त्यांच्या समोर उभी ठाकली होती, त्यांचा कर्दन काळ होऊन. आज बाळ निघून गेलं, 2 वर्षाचा काळ लोटला. गंगाधर पंतांनी हाय खाल्ली, त्यांनी अंथरूण धरलं, संग्रहिणीसारखा असाध्य रोग जडला. आणि 1853 साली झाशीतल्या तमाम नागरिकांसमोर आणि गोऱ्या प्रतिनिधींसमोर या झाशीच्या अन्नदात्याला अगिंडाग दिला गेला. आधीच पुत्र निधनानं जखमी असलेल्या हृदयावरती नियतीनं दुसऱ्यांदा जबरदस्त प्रहार केला आणि आता मात्र हे दुःख सहन होण्याच्या पलीकडचं होतं. पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाला सांगत होती, नाही राणी, स्वतःच्या व्यक्तिगत दुःखाने खचून जाण्याकरता तुला हे राणीपद नाही मिळालं. एक या हिंदुस्थानच्या दुःखाची जर गणना केली तर तुझं व्यक्तिगत दुःख यापुढे काहीच नाहीये. असामान्यत्वाचे तुला वेध लागले होते ना. या जगात दुःख कुणाला नाहीये. तिचं मन तिला सांगायचं पण अंतःकरण मन मानायला तयार नव्हतं. काळाने नेला पुत्र तो हृदयी शिरला घाव, विधी तोडी मंगळसूत्र हा कंठी बसला घाव. कुळराज्य श्री मावळली हा असह्य शिरशी घाव. वेदना भयंकर झाल्या थांबू कतीच्या त्या तिजला, ना वर्ण भीती कोणाला आवडती माझी झाशी. घोळती शब्द कंठाशी आवडती देशप्रेमाचा उद्रेक होता. माझी भारत माता आजारी आहे आणि आईला पारतंत्र्यात ठेवून मी असे स्वस्थ नाही बसू शकत, मन पुन्हा पुन्हा सांगत होतं. आणि मग मनसुबा ठरला. बरं, इंग्रज सरकारला एक अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये असं नमूद केलं दत्तक विधानासंबंधीचं. झाशी संस्थानला दत्तक विधान मंजूर करावं, झाशी संस्थान खालसा करू नये. इंग्रज सरकारला तो अर्ज पोहोचला आणि दरबार भरला एक दिवस झाशीतला.
दरबारामध्ये प्रचंड नीर व शांतता ज्याला म्हणतात, ताचणी पडली तरी खणखण आवाज आला पाहिजे एवढी शांतता होती. इंग्रज सरकारकडून त्या तिच्या अर्जाचं उत्तर आलं होतं. झाशीतले मान्यवर नागरिक दरबारामध्ये उपस्थित होते, कारण यावेळी राणीचा मनसुबा होता गंगाधर पंत म्हणजे नेवाळकर घराण्यातलाच एक पुत्र दत्तक म्हणून घ्यावा आणि त्याला गादीवर बसून राज्यकारभार चालवावा. चिकाच्या पडद्याआड राणी लक्ष्मी बसलेली आहे, दरबारामध्ये झाशीतली मान्यवर नागरिक जनता बसलेली आहे, हातामध्ये तलवार आहे, 5 वर्षाचा दामोदर मांडीवर आहे, कंपनी सरकारचा वकील मेजर एलिस हातामध्ये लखोटा होता तो घेऊन आतमध्ये आला. लखोट्यामध्ये काहीतरी मजकूर होता आणि एलिस बरोबर दरबारामध्ये आला. रामचंद्र रावांकडे तो लखोटा त्यांनी दिला. सगळ्यांची काळीज धडधड धडधड करत होती की काय असेल मजकूर, काय असेल लखोट्यामध्ये, काय निर्णय असेल कंपनी सरकारचा, काय लिहिलं असेल. प्रत्येकाचं काळीज धडधड करत आहे, सर्वांची मस्तक सुन्न आहेत. होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य, काय होईल, झाशी संस्थान खालसा होईल का, दत्तक विधान मंजूर होईल का. ऐका या निर्णय आले पुरवासी ही सामान्य, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच प्रश्न आहे, तीच शंका आहे, काय होईल काय होईल. आणि अचानक मेजर एलिसने लखोटा रामचंद्र रावांच्या हातात दिला. रामचंद्र रावांनी लखोटा उघडला, मजकूर वाचला आणि मजकुराचा आशय एकच, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा. खामोश आवाज जरकाळी फोडावी तशी फोडली, तलवार उपसली, चिकाचा पडदा टर्र दिशी फाडला. एका झेपेत मेजर एलिसला गाठलं, मेजर एलिसच्या नरडीला तलवारीचं एक टोक लावलं आणि इंग्रज सरकारला हदरवून सोडणारी दरकाळी या वाघिणीनं फोडली, जब तक मेरे दम में दम है मैं लढूंगी, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. खालसा जाहली झोंबले शब्द राणी से, खालसा जाहली झाशे झोंबले शब्द राणी से, बोलली रेसिडेंस आशे देणार नाही कोणाशे, आवडते माझी झाशी देणार नाही कोणाशे, आवडते माझी झाशी. या झाशीसाठी आम्ही खडगाचे पाणी प्यालो, स्वातंत्र्य रक्षणासाठी रक्ताने बलिदान झालो, स्वर्गाच्या दारावरती यत कीर्ती लिहाया झालो. अरे मी विधवा अबला ऐसी, अन्याय कथू कवणासी, असहाय पाहुनी मजसी, अन्याय असा का करता झाशीवर माझी सत्ता, अन्याय असा का करता झाशीवर माझी सत्ता. स्पष्ट नकार दिला आणि तिची ती डरकाळी एखाद्या वाघिणीनं फोडावी तशी इंग्रज सरकारला हदरवून सोडणारी ठरली. आणि मग श्रोते हो, सर ह्युरोज नावाचा एक अधिकारी जानेवारी 1858 मध्ये झाशी किल्ल्यावर चालून आला, 60,000 फौज घेऊन. सबंद चारी बाजूंनी झाशीचा किल्ला वेढला गेला. राणी युद्धाला तयार होती, त्याला प्रत्युत्तर द्यायचं होतं. दरम्यानच्या काळामध्ये 2,000 स्त्रियांची पलटण उभी केली होती राणीने. म्हणून म्हटलं नवरात्र उत्सव नुसता साजरा नाही करायचा, ते खरे अलंकार शौर्याचे निर्भयतेचे तुमच्या माझ्यावर जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. 2,000 स्त्रियांची पलटण उभी केली होती, राष्ट्रीय अस्मिता प्रत्येकामध्ये जागृत केली जात होती. हेर खातं होतं स्वतःचं स्वतंत्र, आपल्याकडे खातं असतं पण खातं अधिक. जय जय रघुवीर समरथ. आणि या राणीने 2,000 स्त्रियांची पलटण उभी केली होती, सैन्य शस्त्र सगळं सिद्ध झालं आणि युद्धामध्ये उडी घेतली. चारी बाजूनी तोफेचे आगलोट उठत होते, आगीचे लोळ उठत होते, झाशी किल्ला वेढला गेला होता. राणीनं युद्धामध्ये उडी घेतली, वर्णन आहे इतिहासामध्ये. पोशाख मर्दानी करून चारही बाजूंनी आठही बाजूंनी झाशीचा किल्ला
हजार सैनिकांच्या सह वेढला. परिणाम सगळे सैन्य झुंजायला तयार झालं. खण खणले भाली तलवार. कमरेला दोन तमस्कसी त्यात पिस्तूल बाई जंगशूर. गर्जना भयंकर झाली कोपली काली. कविवर्य तिवारी वर्णन करतात त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल. पेटला गणेश महाल, पेटला विलास महाल, ऐश्वर्य आणि सुंदरता गेलीच फुटे तद्भाल. राणीच्या तोफखान्यामध्ये तोफा होत्या. नाव होत कडक बिजली, भवानी शंकर, घनगर्ज अशा नावाच्या त्या तोफा. आणि एका तोफेजवळ, घनगर्ज नावाच्या तोफेजवळ राणीचा तो सरदार होता महम्मद गौस खान त्याचं नाव. समोरच्या तटावर पाहिलं, इंग्रजांच्या तोफखान्यातली एक तोफ राणीच्या दिशेनं रोखलेली होती. स्वाभिमानी होता, निष्ठावंत होता. राणी साहेबा बाजूला हो, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणाला. राणी हालायला तयार नाही. राणी म्हणते, गौस खान बघू दे मला आज तुझा आणि माझ्या घनगर्ज तोफेचा पराक्रम. श्रोते हो, वय भरपूर होत पण इरेला पेटलेला गौस खान थोडासा इंचभर पुढे सरकला. मागच्या शिपायांना सांगितलं बाजूला व्हा. पुन्हा एकदा दुर्बिणीतनं पाहिलं, इंग्रजांची तोफ तयार होती, राणीच्या दिशेनं रोखलेली होती. पण बघता बघता तोफेला वातीला वात लावली, दारुगोळा ठासला आणि त्या वातीला काडी लावणार. इतक्यात गौस खानांनी आपली तोफ कितीतरी पुढे ढकलत आणली, जिथे मागे पाण्याचा हौद नव्हता. आता पूर्वीच्या काळी तोफ टाकणाऱ्यांनी मागच्या हौदात उडी टाकायची, जेणेकरून मागच्या बाजूने जो आगीचा लोळ बाहेर फेकला जाईल त्यांनी इजा होऊ नये म्हणून. पुढे आला, शिपायांना बाजूला व्हा म्हणून सांगितलं आणि यांनी आपल्या तोफेला लावलेली वात अर्धी कापली की जेणेकरून तिच्या आधी आपली तोफ उडाली पाहिजे. डोळ्याचं पातळ लवताना लवता धार दिशी घनगर्ज गरजली. घनगर्ज तोफेचा गोळा, घनगर्ज तोफेचा गोळा, सोडी खडखडा सोडी खडखडा, त्यानं बघू केला शत्रूचा. तोफ उडाली, समोर पाहिलं इंग्रजांचा सगळा तोफखाना उद्ध्वस्त होता आणि घनगर्ज तोफेच्या मागच्या बाजूने आगीचा लोळ बाहेर फेकला गेला. घनगर महम्मद गौस खान जो उडाला तो थेट मागच्या बुरुजावर जाऊन पडला, छिन्न विछिन्न रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं शरीर. राणीनं जवळ घेतलं, मस्तक मांडीवर घेतलं. गौस खान तुला जाता येणार नाही देशाला, झाशी संस्थानला तुझी गरज आहे. तो म्हणाला, नाही राणी साहेबाब, मेरा रुकना नामुमकिन है, खुदा आपकी हिफाजत करे, खुदा हाफिज, म्हणून निघून गेला. असे कितीतरी सैनिक जीवाला जीव देणारे, जीव देणारे राष्ट्रासाठी प्राणावर उधार होणारी ही सगळी मंडळी सैन्यामध्ये या युद्धामध्ये कामी येत होती. आणि याच वेळी राणी विचार करते, माझ्या मदतीला कोणी येईल का?
तीन महिने किल्ला लढवतीय. 2000 स्त्रियांचे पलटणे, कितीतरी सैन्य संपत होतं, कामी येत होतं या सैन्यामध्ये, या युद्धामध्ये. पण या प्रसंगामध्ये विचार करते, माझ्या मदतीला आता उत्तरेकडून कुणीतरी आलं पाहिजे. तात्या गुरु येतील का? कालपीहून नानासाहेब पेशवे येतील का? आणि अचानक असा विचार करताना झाशीला राणीला उत्तरेच्या दिशेने भगवा जरी पटका फडकताना दिसला. उत्तरेस धुरळा दिसता आशेने राणी पाहे, नाना वाट टोपे आले उत्कंठा लागून राहे. भगवा जरी पटका दिसला, घोड्यांच्या टापांचा धुरळा दिसला, हाईस वाटलं तात्या गुरु आले. काय केलं? टोप्यांनी टोपी वाले समशेरी मरती धरले, भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाले. भारतास भूषण झाली मर्दानी झाशी वाले. तात्या गुरु आले असं कळालं, मनसुबा ठरला तात्यांनी बाहेरून आणि राणीने आतून इंग्रजी फौजेला दाबायचं. पण परिणाम उलट झाला. त्या धूर्त कावेबाज इंग्रजांनी किल्ल्यामध्ये हूल उठवली की इंग्रज पळाले, वास्तविक दबा धरून बसले. श्रोते हो, त्या गौरवर्णी देहामध्ये काळ्या कभिन्न नागाचं विषारी रक्त वाहत होतं याची जाणीव आमच्या हिंदुस्थानातल्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना नव्हती. म्हणून त्याची फळं आज तुम्ही आम्ही सुद्धा भोगतो आहोत. इंग्रजांनी हूल उठवली, किल्ल्यामध्ये दबा धरून बसले, पळाले असं सांगितलं. राणीला वाटलं इंग्रज खरंच पळाले. म्हणून कितीतरी दिवसांनी, गेले 3 महिने रक्तानं माखलेली न्हाइलेली राणी आज आपल्या महालात गेली. शुद्ध स्नान केलं, गरम पाण्याने स्नान केलं आणि आपला केश संभार उद्भवत बसलेली आहे आपल्या मंचकावरती. विचारचक्र वेगाने फिरतंय, काय होईल माझ्या झाशीचं, काय होईल भारतभूचं, काय होईल या भारतातल्या निरपराध जनतेचं. बीजन कत्तल चालवली होती इंग्रजांनी, बीजन कत्तल. आणि अशा परिस्थितीमध्ये विचारचक्र वेगाने फिरत असताना अचानक तिची रक्तानं माखलेली एक दासी धावत आली आणि जवळजवळ अंगावर कोसळली. बाईसाहेब घात झाला, राणीसाहेब घात झाला. इंग्रज पळाले नाही, दबा धरून बसले होते. दुलाजी ठाकूर नावाचा आपला विश्वासू सरदार इंग्रजांना फितूर झाला. किल्ल्याचा मागचा दरवाजा इंग्रजांना उघडून दिला आणि गुळाच्या ढेपेला जसे मुंगळं चिकटावीत ना, तशी इंग्रजी फौज किल्ल्याला भिडली. हाहाकार झाला. रात्रीच्या अंधकारात कोण कुणाशी लढतंय तेच कळेना. आणि राणी चौताळून उठली, तळपयाची आग मस्तकाला गेली, आपल्या केसांचा गुचडा बांधला, समशेर हातामध्ये घेतली आणि एखाद्या वाघिणीनं गुहेतनं बाहेर झेपल्यावी तशा रात्रीच्या 1:30 अंधकारामध्ये घोड्यावर मांड घेतली. कोण कुणाशी लढतंय ते कळेना अशा परिस्थितीत राणीनं दुलाजी ठाकूरला गाठलं आणि तलवारीने इतक्या द्वेषाने त्याच्या अंगावर सपासप वार केले की त्याच्या देहाचे मोजता येणार नाही तेवढे तुकडे राणीनं करून टाकले. कारण देशद्रोहाला शासन हे झालंच पाहिजे हा दंडक होता. आता आमच्या मुलींना जर रक्त बघितलं की चक्कर यायला लागली तर ज्याचा त्यांनी विचार करावा. शस्त्र शिक्षण किती महत्वाचं आहे. काही चरित्र आम्ही ऐकायचे श्रोते हो. या परिस्थितीमध्ये राणी हतबल झाली. कसं होईल माझ्या झाशीचं, माझ्या पतीला प्राणापलीकडे प्रिय असलेली झाशी मी परक्यांच्या स्वाधीन कशी करू. पण एक मनसुबा ठरला. मोरोपंत आले, मनू ऐकशील का माझं, बाळा मारता मारता मरणे शौर्याचे हेच लक्षण. हा जाऊया फेकुनी घोडा धैर्य दाऊ विलक्षण. माझा ऐकशील, आत्ता आपण झाशीतून पळून जाऊ. पळून पळून जायचं का बाबा? हो विडे, झाशीतून पळून जाऊया, कालपीला जाऊया, तिथं नानांची मदत घेऊया, तात्या टोपे बांध्याचे नवाब ग्वाल्हेरचे शिंदे सगळ्यांना एकत्र करूया, पुन्हा इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारूया. पण आत्ता इथून निघूया. काही दिशांनी झाशी पेटत होती, त्या विलायती तोफांनी झाशीचे केले हाल. पेटला विलास महाल, पेटला गणेश महाल, सगळी झाशी पेटत होती. बीजन कत्तल चालवली होती इंग्रजांनी. बरं, माणूस दिसता क्षणी त्याला गोळी घालायची. त्यामुळे वय वर्ष 5 खालची मुलं आणि 90 पुढचे वयोवृद्ध एखादी व्यक्ती सोडता मधलं माणूस जे कोणी दिसेल त्याला इंग्रजांनी गोळी घालावी. झाशीची बीजन झाली, प्रीती रक्तात बुडाली अशी परिस्थिती. मोरोपंतांचं म्हणणं मनूला पटलं आणि या मनकर्णिकेने आपला जातीवंत राजरत्न नावाचा घोडा त्या घोड्याजवळ आली. शिवरंजनी काळी एकमध्ये
राजरत्नाजवळ आली, 80 शिपाई सोबत घेतले होते बरं, 80 शिपाई. आणि ज्या बाजूला इंग्रजी फौजेचा पहारा ढिला आहे त्या बाजूला आली. निष्ठावंत होते शिपाई, 80 वीर सोबत घेतले. विरुद्ध दिशेला तोफेचा मारा करायला सांगितलं जेणेकरून इंग्रजांची दिशाभूल होईल, इंग्रज तिकडे जातील आणि आपल्याला इथून बाहेर पडणं मोकळं सुलभ होईल. वर्णन असं केलंय, फेकला तटाहून घोडा, पण वस्तुतः ते शक्य नाही आहे श्रोते हो. विचार केला तर झाशीचा किल्ला आपण जर कोणी पाहिला असेल तर तटावरून ते जनावर खाली जर उडी मारली तर ते जगणार नाही. दोरीच्या सहाय्याने ही मंडळी खाली उतरली आहेत आणि मग काल्पीला त्यांनी पळ काढला, झाशीतून काल्पीला. माझी प्राणापलीकडे प्रिय असलेली ही झाशी परक्यांच्या स्वाधीन देताना वाईट वाटत होतं. आपल्या राजरत्नाजवळ आली, पाठीशी आपल्या दामोदराला बांधलं, निष्ठावान शिपायांना सांगितलं भेटून, जिंकलो तर इथंच भेटू, मेलो तर स्वर्गात भेटू. मोरोपंतांना सोबत घेतलं आणि आपल्या राजरत्नाला सांगतीये, रे तुझाच मजाधार तुझ्यावरी भार. दामोदराला घेऊन तुझ्यावर बसणार आहे. 102 मैलाचं अंतर कापायचं होतं झाशी ते काल्पी. कुत्र्यासारखा इंग्रज पाठलाग करत होता, भीषण शर्यत होती जीवन आणि मृत्यूची. स्वामी निष्ठा काय असते, राणीचा घोडा होता, नाव होतं राजरत्न. आणि मुद्दाम सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांची घोडी होती, कृष्णा नाव होतं तिचं. काय स्वामी निष्ठा असावी सांगावं, रे तुझाच मजाधार तुझ्यावरी भार टाकून जाहले तव विश्वासे प्राणावरती उदार. रे तुझाच मजाधार तुझ्यावरी भार, संग्राम हाच संसार, संग्राम लवतना लवत. राणीसह 80 घोडे तटावरन वेढ्या पलीकडे, लक्ष्मीचा धैर्य तट आढळ, झाशीचा तट जरी ढळला, लक्ष्मीचा धैर्य तट आढळ, झाशीचा तट जरी ढळला, निश्चय बुरुजन झाले, एक एक बुरुज ढासळला, वरी वेढ्याच्या पाशांनी सखडा या वैरी शिजला, काळकंठ जे चिरकील हे बोन असे रणशील. अवर्णनीय पराक्रम गाजवत तटावरनं वेढ्या पलीकडे उडी घेतली आणि झाशीकडे एकदा मागे वळून बघितलं, भीजन कत्तल रक्त मांसाचा चिखल झालेला. झाशीच्या किल्ल्याची वेस ओलांडता ओलांडता घात झाला. सोबत असलेले मोरोपंत तांबे यांच्या उजव्या मांडीला गोळी लागली. वडिलांना घोड्यावरून पडता पडता अलगद धरलं, बाबा माझ्या घोड्यावर बसा, आपण दोघं जाऊ. नाही म्हणू, आपल्या दोघांचं वजन घोड्याला पेलणार नाही, तू जा. पित्याला मृत्यूच्या जबड्यात सोडून जाईल पोरीचं मन धजेना, बाबा बसा माझ्या घोड्यावर. म्हणू तू जा, तुला झाशीची शपथ आहे, तुला भारत मातेची शपथ आहे, जा. नाईलाजाने निघावं लागलं, शत्रूची विजयी टोपी टापेने उडवून दिधली, उतरली विशी चढलेली, प्रबळातून अबला गेली. लेफ्टनंट बौकर धावे स्वारांची घेऊन टोळी, वायूची लहरी चाले दर्याची लहरी हाले, अधिकाधिक अंतर पडले सरसावून मागे थोडा, फेकला तटाहून घोडा. कविवर्य दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांची ही काव्य संपदा. झाशीचा रणसंग्राम काय वर्णन करावं. झाशी ते काल्पी अंतर कापत असताना मध्यरात्रीचा प्रहर आणि अचानक मागून आवाज आला, आई आई भूक लागली का, आई खायला देतेस का काहीतरी. वीरश्री संचारली होती वात्सल्य मागे पडावं आणि अचानक आई हा शब्द ऐकावा, काळीच पिळवटून निघालं. दामोदरा
या प्रसंगात तुला काय देऊ रे खायला? इंग्रज शिकारी कुत्र्यासारखा पाठलाग करतायत, भीषण शर्यत सुरू आहे जीवन आणि मृत्यूची, आणि अशा वेळी मागचं लेकरू भुकेनं कळवळले, कासावीस झालंय, आई भूक लागली, खायला देतेस का काहीतरी? आणि या प्रसंगात राणीनं चौकशी केली. भांडेर नावाचं गाव होतं, घोडा गावात घातला, शिपायांच्या चौक्या लावायला सांगितल्या, शत्रूचा सुगावा लागताच इशारा द्या अशी सूचना केली. आणि राणीला आठवलं, चालत असताना गावाचं स्मशान झालेलं बीजन कत्तल इंग्रजांनी चालवली होती. आणि आठवलं, आपल्या बहिणीचं घर इथं या गावामध्ये आहे, आपण या पारावर समोरच्या बसायचो, सोन्याचे सागर गोटे एकेकाळी खेळलो आहोत बहिणीसोबत. बहिणीचं घर शोधायला लागली, वाडा दिसला, समोरचा पार दिसला पिंपळाचा, ओळखलं घर, दारावर थाप टाकली, ताई दारुगड, दारुगड, माझ्या दामोदराला भूक लागली, खायला देतेस का काहीतरी? दरवाजा नाही उघडला गेला श्रोते हो, कारण आज राणीसाठी दार उघडलं असतं तर उद्या या घरादारावर ना इंग्रजांनी गढवाचा नांगर फिरवला असता. दरवाजा नाही उघडला, पिंपळाच्या पारावर लेकराला घेऊन बसली, छातीशी कवटळलं, काळवंडला होता चेहरा, तोंडाला फेस आला होता. दामोदराला सांगावं, लेकरा लाखांचा अन्नदाता तू, कवळन गिळू दे त्या तुला दुष्ट काळ, थारा भूमी ही न देई, क्षणभर पळ ही ऐससी की नृपाळ. काय तुझी अवस्था रे, पण काळजी करू नको, एक ना एक दिवस हा वनवास नक्की संपेल, मी संपेन राजा. काय वय आहे श्रोते हो, राणीचं 20-22 वर्षाची कन्या काय ती, काय वय आहे? आणि या परिस्थितीमध्ये अचानक वाड्याचा दिंडी दरवाजा किलकिला झाला, आतून एक हात बाहेर आला, हातामध्ये द्रोण होता आणि द्रोणात दूध भात होता. धावत गेली, झडप घातली दूध भाताच्या द्रोणावरती, पुन्हा पारावर आली, दामोदराला मांडीवर घेतलं, छातीशी कवटळलं आणि दूध भात कालवू लागली. बरं राजा भरवते हा, थांब हत. असं करता करता अचानक कपाळावरच्या जखमेचं रक्त आणि दामोदराच्या तोंडातली लाळ त्या भातात पडावी, रक्त मिश्रित भाताचा घास भूमीला अर्पण करावा, पुन्हा दुसरा घास कालवावा आणि दामोदराला सांगावं, भरवते हा लेकरा तो घास मुखाशी न्यावा. आणि कांशीलाला थंडगार स्पर्श झाला, मागून आवाज आला, हँड्स अप राणी साहेबा. मागे लेफ्टनंट बौकर होता, राणी घेरली होती, शत्रूच्या संगिनी राणीवर रोखल्या गेलेल्या होत्या. या परिस्थितीमध्ये जरा जरी वेडी वाकडी हालचाल केली असती ना श्रोते हो, तरी तिच्या देहाची चाळण केली असती इंग्रजांनी, तिला बिजली का म्हणत असतील ते या प्रसंगात आपल्याला कळेल. विजेला सुद्धा लाजवेल इतक्या चपळाईनी राणी हल्लीये, इतक्या चपळाईनी. बौकर पाठीशी उभाय, कांशीलाला बंदूक रोखलेली आहे, आणि या परिस्थितीमध्ये तिने दामोदराला घास भरवलेच. हे शब्दात सांगणं मला कठीण आहे तिचा वेग, पण ऐकून ठेवा, शेवटचा घास दामोदराला भरवला, त्याच उजव्या पालथ्या मनगटाने दामोदराचं तोंड पुसलं, आणि त्याच पालथ्या हाताची मागे उभ्या असलेल्या बौकरच्या डाव्या कांशीला खाली सांडकडे थप्पड लगावून दिली. तो एवढा अर्धाण फौजी इंग्रज अधिकारी जागच्या जागी बेशुद्ध पडला श्रोते. काय ताकद असेल, 22-23 वर्षाचं वय, गरीब गाय असली आणि तिच्या वासरावर जर बेतलं ना तर ती वाघसिंहावर सुद्धा शिंग रोखते, ही तर पराक्रमी राणी होती. दामोदराला छातीशी कवटाळलं, बौकरला बेशुद्ध पाडलं, शिपाई आवासून बघत बसले, काय होतंय, क्षणार्धात कळायला सुद्धा वाव मिळाला नाही. त्यांनी दामोदराला छातीशी कवटाळलं, घोड्यावर मांड घेतली, लगामाला हिसडा दिला, मांड दाबली आणि वाऱ्याच्या वेगाने कुणाला काही कळायच्या दिसेनाशी झाली. चपळा जो चपळाईने पाठीस बांधला बाळ, चपळा जो चपळाईने पाठीस बांधला बाळ, लेफ्टनंट बौकर धावे भासला तिला तो काळ, मारिला हात उलत होनी उलतिला त्यास तात्काळ, परवशता पाया खाली तुडवोनी निघून गेली, मर्दानी झाशी वाली दास्याचा तोडून तोडा फेकला तटाहून घोडा, दास्याचा तोडून तोडा फेकला तटाहून घोडा. अवर्णनीय पराक्रम गाजवत काल्पी गाठली श्रोते हो, ऐकून ठेवा, झाशी ते काल्पी 102 मैलांचं अंतर कापलं, राणी काल्पीमध्ये पोहोचली आणि राजरत्न नावाचा तिचा जातीवंत निष्ठावंत घोडा जागच्या जागी छाती फुटून मेलाय. राणी काल्पीमध्ये आली
पुन्हा इंग्रजांशी लढाया झाल्या, अनेक युद्ध प्रसंगांना सामोरं जावं लागलं. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अखंड युद्ध आहे. तुकोबा म्हणतात, रात्रंदिना मा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अनेक लढाया झाल्या बरं काल्पित, यश अपयश आपल्या हातात नसतं. पण मी नेहमी म्हणते, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा पाया जर कोणी भक्कम केला असेल तर तो या झाशीच्या रणचंडीने. अनेक भल्या भल्या पुरुषांनी माना तुकवल्या होत्या इंग्रजांपुढे, पण ही त्यांचा कर्दनकाळ होऊन शेवटपर्यंत लढत राहिली होती. मला माहिती आहे घड्याळ पुढे गेलंय, पण एक दोन प्रसंग सांगून मी कथा संपवणार आहे. बाकी तर चरित्र खूप मोठं आहे. काल्पीमध्ये 5 तास युद्ध चाललं इंग्रजांच्या सोबत या राणीचं. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, सर्व मंडळी एकत्र होती. आणि या युद्धामध्ये राणीवरती एक जबाबदारी दिली होती की इंग्रजांचा तोफखाना बंद पाडायचा, कारण तोफेच्या सहाय्याने केलं जाणारं युद्ध भयानक आहे. आमच्याकडे शस्त्रसाठा कमी, सैन्यबळ कमी, लांब पल्ल्याच्या बंदुका नाहीत, सगळंच कमी, सगळंच तुटवडा. परिणामी इंग्रजांचा तोफखाना जर बंद पाडला तर एकट्या राणीने या युद्धामध्ये 5 तासांच्या या युद्धामध्ये काय कामगिरी करावी. श्रोते हो, घोड्यावर मांड घेतलेली राणी, जुनं चित्र आहे तिचं आज उपलब्ध. या परिस्थितीमध्ये ते चित्र असं आम्हाला सांगते, इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्या चित्राचं वर्णन करावं की तिचा हा काल्पितला पराक्रम वर्णन करावा, इंग्रजी इतिहासकार हा वर्णन हे वर्णन आम्हाला सांगतात. समजवून राणीनी लगाम घोड्याचा दोन्ही दातात धरलेला आहे, बरं तोंडात धरलेला आहे, दोन्ही हातामध्ये समशेरी आहेत. घोड्याच्या मानेला खिळ्यांची पिशवी आहे, दुसऱ्या बाजूला हातोडी आहे. समोरनं येणारं सैन्य आघात करतंय, वार करतंय. अशा परिस्थितीमध्ये ही राणी चवताळलेल्या वाघिणीसारखी घोडा बेफाम वेगाने दौडत दौडत समोरच्या शिपायांना कंठस्नान घालत घालत समोर जावं. इंग्रजांचा तोफखाना सज्ज आहे. त्या तोफखान्यावरचा तोफ डागणारा माणूस इतक्या वेगाने तोफेला गोळा लावतोय, दारू ठासतोय, वात लावतोय, वातीला काडी लावण्यापर्यंत त्याची सगळी तयारी आहे. राणीचा हा घोडा वेगाने त्या तोफेवरती चालून जातो. त्या चित्रामध्ये वर्णन आहे, ते चित्र असं आहे, घोड्याचे दोन्ही पुढचे पाय तोफेच्या तोफेवरती आहेत, मागचे पाय आणि त्या मागच्या दोन्ही पायातून तोफेचा गोळा उडालाय, आगीचा लोळ उडालाय, एवढ्या चपळ हे सगळं काम आहे. राणी त्या गोलंदाजाला मारण्याकरता जवळजवळ पालथी त्या घोड्यावर झोपलेली आहे आणि तो तेव्हा तिचा तो हात त्या माणसाच्या मस्तकापर्यंत पोहोचणार आहे. हातामध्ये समशेर घेऊन त्याचं मस्तक धडा वेगळं करायचं, समशेर म्यानबंद करायच्या, मानेला असं घोड्याच्या मानेला असलेली ती खिळ्यांची पिशवी त्यातनं एक खिळा काढायचा, दुसऱ्या बाजूची हातोडी काढायची, लगाम दातात आहे आणि खिळा तोफेच्या नाकावर जिथे वात असते तिला तोफेचं नाक म्हणतात, त्या नाकावर हातोडीच्या साह्याने तो खिळा ठोकला की ती तोफ बंद पडली. अशा पुन्हा दुसऱ्या तोफेकडं मोर्चा वळवावा, अशा 1 नाही 2 नाही 140 तोफा राणीने या काल्पीच्या 5 तासाच्या युद्धामध्ये बंद पाडल्या होत्या. या युद्धामध्ये कोण कोण आलं? तात्या टोपे, बांदेवाले, नवाब आले साह्याला, तात्या टोपे, बांदेवाले, नवाब आले साह्याला, सर्वच झाले सिद्ध तत्क्षणी युद्ध कराया काल्पीला. झेपराणीची असह्य झाली तोफ थांबली शत्रूची, झेपराणीची असह्य झाली तोफ थांबली शत्रूची, गाळण उडाली पळू लागले तशात त्यांच्या सैन्याची, उंटावरच्या तोफा संगे घेऊन येई रोज, दिली लढाई शौर्यशालीनी चमके राणीचे तेज, दिली लढाई शौर्यशालीनी चमके राणीचे तेज. तोफखाना बंद पडला म्हणून इंग्रज अधिकारी हिरोज उंटावरच्या तोफा घेऊन आलाया, पण त्याही युद्धामध्ये अनेक वेळा यश अपयश मिळत होतं. आणि एक शेवटची लढाई राणीच्या आयुष्यातली, शेवटचा तो पराक्रम सांगते. यावेळी राणीकडा जो घोडा होता ना, तो ग्वाल्हेरच्या पागेतनं मागवलेला. ग्वाल्हेरचे शिंदे इंग्रजांना फितूर होते, म्हणून ग्वाल्हेरच्या शिंद्यांना जिंकून किल्ला हस्तगत करावा, आपल्याच माणसाशी लढायची वेळ आली फितुरीच्या या सगळ्या भावनेमुळे. खैऱ्या नावाचा घोडा तिच्याकडे होता. ग्वाल्हेरचं युद्ध जिंकलं राणीने आणि या प्रसंगामध्ये इंग्रजी फौज पाठलागावर होती. 2 अंगरक्षिका तिच्या मागे होत्या, सुंदर आणि मुंदर नावाच्या. रामचंद्रराव होते, देशमुख होते या तिच्या शेवटच्या युद्धाच्या प्रसंगी.
500 इंग्रजांची फौज राणीवर चालून आली आणि अचानक सोनरेखा नावाचा ओढा आहे त्या ग्वाल्हेरच्या लढाईमध्ये त्या ओढ्याला ते पाणी बघून ते जनावर खैऱ्या नावाचं मागे फिरलं. मला वाटतं जणू काही शिंद्यांप्रमाणे ते जनावरही फितूर होतं की काय इंग्रजांना नव्हे राणीचं दुर्दैव वाढवं आलं होतं. मागे फिरली आणि हातघाईची लढाई जुंपली. एकट्या राणीने कितीतरी शिपायांना या प्रसंगामध्ये कंठस्नान घातलं श्रोते हो. पण यावेळी कुणीतरी एखादा धूर्त शिपाई जो मागून वार करावा किरात नावाचं एक शस्त्र मागून राणीने जसं पुढच्या शिपायाला मारण्याकरता हात वर करावा तलवार हातात धरावी तशी ही बाजू उघडी राहिली आणि या बगलेमध्ये मागच्या शिपायांनी त्या किरातीचं टोक नवे तो वार अशा पद्धतीने करावा की काळी चिरून हृदयापर्यंत पोटातून तो वार असा चिरत 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 गेला एवढाच आवाज राणीनं करावा. आणि त्याही परिस्थितीमध्ये म्हटलं ना रणचंडी महाकाली दुर्गा महिषासुर मर्दिनी का ती तिच्यामध्ये आम्हाला दिसली त्याही परिस्थितीमध्ये रक्तानं मखलेली राणी मागच्या शिपायाला ज्यांनी कुणी पाठीमागून वार केलाय त्याला आपल्या तलवारीने कंठस्नान घालते त्याचं मस्तक धडा वेगळं करते. लेफ्टनंट बौकर या युद्धामध्ये होता तो म्हणतो मी एकटा 500 जणांना घेऊन आलो होतो पण तिचं ते रूप बघून निघून गेलो 5 जणांना घेऊन पळून. या युद्धामध्ये राणीला कुणीतरी शत्रूची एक मर्मभेदी गोळी येऊन कवटीचा उजवा भाग उडवून गेली होती कवटीला भेग पडली होती आणि उजवा डोळा बाहेर आला खोबणीतनं लोंबकळायला लागला होता तसाच तो डोळा खोबणीमध्ये सरकवला पण रक्त भरपूरच गेलं होतं शरीरात त्राण नव्हते घोड्यावरून पडता पडता अलगत मागच्या अंगरक्षिका निघून गेल्या होत्या कतप्राण झाल्या होत्या त्यामुळे मागून वार करणं सहज शक्य झालं त्यांना. या परिस्थितीमध्ये राणी घोड्यावरून पडताना अलगत तिच्या निष्ठावंत शिपायांनी धरलं जवळच असलेल्या गंगादास बाबा नावाच्या साधूच्या झोपडीत आणलं. गंगादास बाबा झोपडीतनं बाहेर आले दोन क्षण आसमंताकडे पाहिलं परमेश्वराची करुणा भाकली भगवंता अन्यायाच्या शृंखला तोडण्याच्या अट्टहासापायी अखेर ही वीरांगणा अनंताच्या प्रवासाला निघाली तर यश अपयश आपल्या हातात नसतं पण हिंदुस्तानच्या या स्वातंत्र्य युद्धाच्या यज्ञवेदीमध्ये पहिल्या सुगंधित पुष्पाची म्हणजे राणीसाहेबांची आहुती द्यावी अशी त्या परमेश्वराची इच्छा दिसते. राणीच्या मुखातनं स्पष्ट उच्चार आला नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका नचही नकले यंती आपो न शोषयती मारुता बाबा पाणी द्या हर हर महादेव हर हर महादेव अस्पष्ट उच्चार. विजू पाहत असलेली ज्योत वाऱ्याशिवाय पुन्हा फडफडत होती निस्तेज होत असलेली प्राणज्योत पुन्हा पुन्हा फडफडत होती. बाबा पाणी पटकन गंगा जल आणलं तिच्या मुखामध्ये घातलं हर हर महादेव असा अस्पष्ट उच्चार कानावर पडला. सांगितलं माझ्या दामोदराला सांभाळा निष्ठावंत शिपायांना सांगितलं एक शेवटची इच्छा राणीची माझ्या या देहाला त्या इंग्रजांचे पापी हात लागू देऊ नका. या झोपडीची चिता रचा इथे चिता रचा इथे मला अग्नी द्या पण इंग्रजांच्या हाताला लागू देऊ नका. खलस स्पर्श टाळा विटाळून काया त्वरे आहुती अग्निनारायणाला ती तिथे चिता रचली गेली. या प्रसंगामध्ये जोपर्यंत प्राणज्योत आहे तोपर्यंत दामोदर धावत आला राणीकडे. आई कडकडून मिठी मारली आईच्या पोटाला आई आणि मागून खुपसलेली ती किरात तिचं टोक छातीच्या बाजूनी दामोदराच्या पोटाला टोचलं आणि सांगितलं आई आई तुझ्या पोटात कोणीतरी सुरी खुपसली आहे का. राणी सांगते दामोदरा माझ्या पोटात नाही आपल्या आईच्या पोटात कोणीतरी सुरी खुपसली आहे आपल्या भारत मातेच्या पोटात कोणीतरी सुरी खुपसली आहे माझी भारत माता आज आजारी आहे ती सुरी आपल्याला काढायची आहे. आणि या प्रसंगामध्ये राणीने डोळे मिटले दामोदरा करवी तिच्या चितेला अग्नी दिला गेला धडाणे चिता आगीचे लोळ आसमंत भेदून वर जायला लागले. अग्नीला धन्य वाटे निघे प्राण ज्योती तदा दिव्य वाटे स्वरूपी मिळे अंबिकेच्या पदाशी जगी धन्य लक्ष्मी जगी धन्य झाशी
जगे धन्य लक्ष्मी जगे धन्य झाशी। पुढे 1947 साली आमचा भारत देश स्वतंत्र झाला। अनेकांनी रक्त सांडलं, अनेकांनी बलिदान दिलं। दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल असं काही नाहीये श्रोते हो। अनेकांनी रक्त सांडलं आणि म्हणून या स्वातंत्र्याची फळं आम्ही आजपर्यंत उपभोगतो आहोत। आज 77वा स्वातंत्र्य दिन आपल्या भारताचा। या स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक नागरिकाचं काय काम आहे, तुम्ही आम्ही काय करू शकतो। फल खाए इस पेड़ के गंदे किए हे पात, अब यही मेरा फर्ज है जल जाऊ इसके साथ। मातीशी एकनिष्ठ राहणं, देशाप्रति एकनिष्ठ राहणं, देव देश आणि धर्म याप्रती आमची सद्भावना जागृत करणं हे आमच्या पातळीवर आम्ही निश्चित करू शकतो। आज आपण ग्वाल्हेरला गेलो तर ज्या ठिकाणी राणीची चिता पेटवली गेली तिथे समाधी आहे, त्या समाधीवर ओळी रेखलेल्या आहेत। त्यांच्याच वंशातले पुढे मराठी साहित्याला लाभलेले अनमोल रत्न असे कवी भा. रा. तांबे, त्यांचे शब्द आहेत, रे हिंद बांधवा थांब या स्थळी दोन अश्रुढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली। तांबे कुलवीर श्रीती नेवालकरांची कीर्ती, हिंद भूध्वजा जणू जळती मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली। घोड्यावर खंदास्वार हातात नंगी तरवार, खणखणा करीत ती वार गोऱ्यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली। मिळतील इथे शाहीर लववितील माना वीर, तरु झरे ढाळतील नीर या दगडा फुटतील जिभा कथा या कथा सकल कानी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली। आणि याच आशयाने समर्थ सुद्धा आम्हाला मूळ अभंगामध्ये मूळ श्लोकामध्ये हाच आशय सांगतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हे चिक्रिया धरावी। झालेली सेवा महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते। आपण सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते। बोलत असताना काही वेडावाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा। आमच्या शुभदा काकूंना मनापासून धन्यवाद देते। चारही साथीदारांना वंदन करते, धन्यवाद देते। उत्तम सिस्टीम आमच्या सागरदादांची नेहमीप्रमाणे त्यांनाही नमस्कार। मला वाटते पटवर्धन दादा समोर आहेत, ते हे सगळं ही स्मृती जपून ठेवण्याचं काम उत्तम करत आहेत, मनापासून त्यांनाही नमस्कार करते। आणि आपण सर्व संयोजक आयोजक सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता वंदन करते। देहे त्यागिता कीर्ती मागे, आरती करूया आणि मग समारोप। सगळ्या संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागू। हे चिदान दे गा देवा तुझा विसरण करता दुख हरता वाढता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम उपादयाची सर्वांगी सुंदर मुलगी मुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र।
नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी वारी पड़लो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुर सुरवर ईश्वर वरदे भुवनी भुवनी तुझ ऐसे नाही चारी शमले परम बोलवे काही साथी विवाद करिना पड़लो प्रवासी हरि तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी शिवरायांची आरती घेऊया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया तव शुंभातिक भक्षी दशमुख मर्दुनी जी श्री रघुवर संरक्षी ही पूता भूमाता मेंछानी छळता तुज विण शिवराया तिज कोण तुजा दाता जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया भगवद्गीता सार्थक राया जय देव जय देव जय जय शिवराया शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया छत्रपती श्री शिवाजी महाराज की घालीन लोटांगण वंदिन चरण वाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाणी परिणाम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वम कायेन वाचा मनसिन्द्रियेन वा बुद्धा पुरा वा प्रभुस्वभावा करोमि यदि सकलं भरस्मै नारायणाय इति अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरिशिखरं माधवं गोपिकावल्लभं गणकिनायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की देवर्षि नारद महाराज की जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चाल वावे देव संतांसी सदा लवावे स
सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवी. खूप खूप धन्यवाद रोहिणीताई, आणि तुम्ही सर्व श्रोते इथे आलात आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने संपन्न झाला. आरती इथेच ठेवते आहे, ज्यांना कोणाला काही समर्पण करायचं असेल ते तिथेच करा.